देशपांडे टाइम काय झालो पुन्हा पुन्हा तेच तेच काय विचारताय कालच्या इतकेच वाजले रेगे पण शहाणा बकराया जिंकलाय नव तेव्हा इथन सतक सीताराम करू पाहतोय असं मी म्हणलंय निष्कारण आरोप रेगे अंडे पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे मग काय झालं कारण नसलं तरी आरोप आणि असलं तर समारोप झालं मायला मोकाट खेळा प्ले क्वाइटली कसं पण माका 12 वाजता जाऊचा का मेवणी आली वाटत वस्तीला अरे परत निष्कारण आरोप अयो रेगे तुझा मेवणी येते तरी साला आम्हाला घरी बोलवत नाही काय बघ 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 माय जायची नुसती लाळ गळता बघ ही असली शॅम्पला घराकडे घेऊन गेलंय ना तर बायको घटस्फोट देतली माझी जशी नाय कोणाची रेगे माईला पत्ते खेळताना बायकांच्या विषय काय काढता रे अरे मी काढलंय माईला जुगार खेळताय का संसार करताय अयो अंडा संसाराचा जुगार खेळतोय कि मारा 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 ह्याच्या कानफटीत मारा याला तडी पार करा काव्य बोलतोय टॉकिंग पोएट्री अरे त्यापेक्षा रांड्याच्यानं जरा पत्ते वाटा लवकर आय टोल्ड माय वाईफ रे आज 12 वाजता येईन म्हणान आज घराकडे ना हजामत होतली हजामत काय अंड्यानो चांगलंय की नाही खरा सांगा म्हणजे तुम्ही पोलीस डिपार्टमेंट मध्ये असाल या विसरून खरा सांगा ए अंडा ये बघ की रे कसा आळू आळू पिस्त पिस्त कसलं दळत कि तुमच्या माईला तुमच्या मी पत्ते वाटताना तुम्ही मध्ये मध्ये बोलता आणि मग मी पत्त्यात चुकतो या बरं मग पत्ते कमी जास्त होते म्हणून तर तुम्ही पोलीस वाले नाहीतर बेगी सारखे चार्टर्ड अकाउंटंट झाला नसता ये द्याच पांडा तो चिगरेट ओढा चिगरेट ओढा पण दूर जरा किडकीकडे चोड अयो माझा नोज म्हणजे काय तुला एकजोट फॅन वाटतो रे अरे पण त्या श्याम्या काय वाको भरलो काय रे अरे फिरकुकत नाही आज एवढ्या वर्षात असा कधी झाला नाही भास्कर रे भास्कर अरे त्या श्याम्याक फोन कर जरा अयो तुम्ही माझं ऐकतो ये पत्त गित्त खेळण्यापेक्षा आपण वर्गणी गिरगणी काढून एक विंडो परचेस करूया कशाला अयो दूर जात नाही रे जीव जात अरे अरे कुत मारत बघा इथं किती पत्ते गावले दरडोय चार चार एक दिलास तर 5 होतील आणि 2 दिलेस तर 6 होतील अयो भास्कर तू खेळलाय तू कि नाही रे अरे बेळगावच्या कुंदा कुंदा कोणाही कुंदा मला सांगा कोणाही कुंदा मला कळलंच पाहिजे कलमच लावतो ए अंडा काय कुंदा म्हणजे मी वो तू या भास्कर मला असंच बोलवतो बघा बायलेक सांगले 12 वाजेपर्यंत येईन म्हणान उद्या सकाळच्या मिडबाग जावचा अरे आय टोल्ड माय वाईफ काय हंडानू बघ परत पाहणं चुकलो हाणार इकडे ती पाहणं अरे परत रेगे मिडबावला जायचं कारण चतुर्थी गणपती बसतो ना गावाला पिढ्यान पिढ्याची वैवाय अरे भास्कर काय करता का आतमध्ये आपल्यासाठी काहीतरी खायला बनवत असे अरे माझ्या कर्मा म्हणजे आणखी उशीर तुला मी चाललंय बाबा बस तिकडे अरे बस
जिंकून चाललाय कोकणी लेखाचा. अरे रांडेचानू खय जिंकलंय रे, खय जिंकलंय? जेमतेम 40 रुपये जिंकलंय. फक्त 40? नाहीतर काय? माईला तुझ्या शर्टाची बाई उघडली ना तर 150 पडतील. ही इज हायडिंग द मनी इन द बाई. बाई बाई नाही, बाही. हाताची कॉलर. ये अंडा, अरे तू इंग्लिश बोलला नाही तर चला ते वॉर्म मिनिस्ट्री तुला ट्रान्सफर करते रे. तू पत्तवाट, मी काउंट करत. मंडळी मी आलोय बर का मंडळी? दादा ते आलं बर का? कुणी काही थंड वगैरे काही पिणार आहे का? बाबा थंड मिंड काय नको रे, या हंडा काय गरम आहे का विचार. अय्यो थंड नसलं ना तर अंडा आहे की नाही? सॉरी, आज मी अंड घालायला विसरलोय. हे कसलं थंड, याच्यापेक्षा नळाचं पाणी थंड. तू फ्रीज का नाही रिपेरिंग करून घेतलास? आणि काय रे काय हा केर कचरा, त्यापेक्षा हे बरं. याच्यापेक्षा ते बरं, त्याच्यापेक्षा हे बरं. देशपांडे म्हणजे नक्की काय बरं हे आता मला सांगता येणार नाही, पण काहीतरी बरं. अरे कचकच नकार करू, तुमची कचकच ऐकण्यापेक्षा मी बायकोला नाही का परत बोलवणार इकडे. हा गप गुमान खा, घ्या. काय आणलंस हात अडायला? टोस्ट सँडविच आहेत. टोस्ट सँडविच, चालत चालत उपाशी पोटाला बोडकीच बरी. अयो भास्कर, तू ते बॉड की का गेड की ते आपण बनवतो काय रे? सगळ्यात बेस्ट जेवण कोण बनवत माहिता? कोण कोण? माझी बायको. हा असा मी म्हणायचंय नाही. आम्ही पण तसं म्हणणार नाही. आणि म्हणलं तर जेवायला तोंडच बोलवणार आहे. अरे अरे तुम्ही श्याम्याच्या हातचं भेजा फ्राय खाल्लास? नाही. चिकन मोगलाय? नाही. मैदा फ्राय? नाही. दाल फ्राय? नाही. खेळायला आलात की मेनू कार्ड वाचायला? रेगे त्या भास्करला सांगा कधी जाणार ते. 12 वाजता 12 वाजता रे बाबा. आय टोल्ड माय वाईफ रे. बघ परत पानं चुकलो म्हणजे चुकू शकेल. हांडे रेग्यांवर चिडू नका. आता कसं बोललं? कानफटीत मारा पण चिडू नका. चिडू नका काय? मी पण रेगीन बायला बोललो होतो 12 वाजता येईल. काय गेलो का मी? ते पण 12 वाजता गेले का? ते 1 वाजता जाणार आहेत हो की नाही? काय कसे काय वाटले टोस्ट? एक्सलंट. वाह. बात कर, आपण एक कॉन्ट्रॅक्ट करूया. कसलं हो? कसलं? दर 6 महिन्यांनी तो टोस्ट बनवून ठेवायचं. हा. आणि 6 महिन्यांनी आम्हाला कायाला घालायचं. अरे खराब झालं की रे तोंड. हे असलं उत्तम दर्जाचं थर्ड क्लास अन्न करण्यापेक्षा जेवण करायला घर सांभाळायला तू मोलकरीण का नाही ठेवी? नाही ठेवली होती देशपांडे, मोलकरीण ठेवली होती. पण माझी बायको सोडून गेल्यानंतर ती सुद्धा मला सोडून गेली. का? बहुतेक बायको गेल्यानंतर तिच्यावरती खूप काम पडलं असावं. अरे मायला आम्ही येत नव्हतो. बसरा टाका दोन डाव. चल चल चल. डाव टाकतो मी, पण हांडे मला 10 रुपये उधार दे ना. 10 रुपये उधार? 20 मिनिटापूर्वी 40 रुपये घेतले असते उसने माझ्याकडनं. नाही नाही नाही, चुकतोयस तू. 40 मिनिटापूर्वी फक्त 20 रुपये घेतले होते. हिशेब शिका. आधी पत्ते खेळायला शिका. अरे लर्न टू प्ले द कॅट. काय भास्कर? काय तुझ्याकडे पैसे नसले तर खेळू नको. अरे नाही देहाचा भरोसा, उधार माल द्यावा कैसा? साटम महाराज सांगून गेले. प्लीज त्या साटम महाराजांचं आम्हाला काही सांगू नका. मी ना तुम्हा सगळ्या मित्रांना चांगला ओळखतो. अरे सगळं खाऊन पिऊन काका वर करणारे तुम्ही. एवढं असेल तर माझ्या जेवणाचे पैसे काढा. जेवण? लंच कधी खाल्लं की होते आम्ही? मगाशी तोंड खराब झालं, ते काय खाल्लं की हो तुम्ही? ये टोस्ट. अरे दोन पावाचा तुकडा त्याला लंच सांगत. आता देवा नारायण. मग बेळगी तुम्हाला इकडे काय बिर्याणी खिलवू की काय मी? हांडे गप गुमान मला पैसे उधार दे, नाहीतर मी तुझ्या बायकोला फोन करून सांगतो. हांडे तिकडे मर्डरच्या केसच्या इन्व्हेस्टिगेशन साठी गेलेला नसून आमच्या बरोबर जुगार खेळतोय. सांगू तिकडे फोन करून. भास्कर तुला पैसे हवेत ना? तुला पैसे हवेत ना? हवेत. मग श्यामकडनं घे पैसे. अरे पण श्याम इथे नाहीये. मग मी पण इथं नाहीये. भास्कर हे घे बाबा. देशपांडे तुमचं एकट्याचं माझ्यावर जीव आहे, बाकी कोणना कोणाचं नाहीये. हो पण आठवणीने 31 तारखेला परत कर. हो हो. हा 31चा महिना लोक कॅलेंडर मध्ये का छापतात देऊ जाणे. मला एक सांग भास्कर, तू श्यामला कधी बोलवणार आहेस? हो त्यांनी असं कधी केलंच नव्हतं. 2 वर्षात त्यांनी पहिल्यांदाचा खेळ चुकवला. फोन फोन. हॅलो.
गप्पा गप्पा बिप्पा इथे कोण राहत नाही हो, कोण गप्पा? अच्छा 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 पप्पा पप्पा, माझ्या मुलाचा फोन आलाय. हा संजीव बाबा बोल. हा एक एक मिनिट, अरे मी मुलाशी बोलते, जरा शांत रहा. हा संजीव बाबा बोल, कसा आहेस बाबा तू? बरा आहेस ना? हो हो, तुझं पत्र मिळालं ना मला, लगेच मिळालं 2.5-3 महिन्यात. नाही नाही, काम कर, पुढच्या वेळी मला पत्र पाठवशील ना तेव्हा त्याच्यावरती ना तुझ्या आईकडनं एक स्टॅम्प घेऊन डकवायला विसरू नकोस. नाही नाही, तू डकवला होतास, पण त्या डक वरती तू असं डकचं चित्र का काढलंस ते मला कळलं नाही रे. हा हा, तेवढं नक्की कर. ऐकताय ना तुम्ही? होय होय, तर ऐकतो व ऐकतो. बरं वाटलं बघा, अंगार सरसरून काटो येईल रे बाबा. काट्यावर ना आठवलं. हा हा, टायगर मासा ना. हो हो हो, आहे ना, व्यवस्थित आहे तो. तुझा फिश टँक सुद्धा शाबूत आहे, त्याची काळजी घेतोय बाबा मी. रोजच्या रोज खायला देतोय मी त्याला. मित्रांनो, खरं सांगू का, तो फिश टँक मी वेळच्या वेळी साफ केला नाही ना, म्हणून तो टायगर मासा त्या दिवशी तडफडून तडफडून मेला. हो हो, आहे आहे, टायगर मासा आहे, फिश टँक आहे. हो हो हो, साला खुनी. तुझ्या आईला बोलायचं का माझ्याशी? बरं बरं बरं. नाही पण लक्षात ठेव, काळजी घे तू स्वतःची. शाळेत जाताना रस्ता नीट क्रॉस कर आणि कडेकडेन जा बरं का. भास्कर तो पोरावर किती जीव नाही, तरी घडूच आता मला घडलाच. बोला. नाही माहितीये कशासाठी तुम्ही फोन केलाय ते? हा, या महिन्याचे पोटगीचे पैसे मिळणार नाहीये, शक्य नाहीये मला ते. अरे का शक्य नाही म्हणजे? शक्य नाही म्हणजे शक्य नाही, याला काय अर्थ? तुरुंगात कोणा तुरुंगात तर सांगू नकोस. अगं, तुरुंगातला कैदी सुद्धा माझ्यापेक्षा जास्त भत्ता कमवतो. हा काय काय तुझ्या आई? हा माहितीये मी असं वागायला नको, पण अशा शिव्या घालण्यापूर्वी बाजूला संजू बाबा उभा आहेत, त्याच्या बालमनावर परिणाम होतील ते बघ. हा ए जा जा, तू कोण माझ्या पगारावर टाच आणणार? जा, काय करायचं ते कर. हा हा, पाठव मला तुरुंगात, चल ठेव फोन. भास्कर, हा तिला शक्य आहे ते? काय? तुला खडी फोडायला आमच्याकडे तुरुंगात पाठवणं. नाही नाही, एवढं मनावर घेऊ नका हंडे. दर आठवड्याला असा एक फोन केल्याशिवाय तिला चैन पडत नाही. पण जस्ट थिंक, काय तू जरा विचार कर. काय? तू जर तुरुंगात गेलास. गेलो माईला गेलो म्हणजे मेलो नाही, नेस्ताच गेलो. हा, तू जर तुरुंगात गेलास. गेलो. तुझ्या मुलाच्या अंगावर फाटके कपडे, दोन दोन दिवसाची ती उपाशी आहे, आणि अन्नासाठी वनवास. बस 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 हांडे, माझ्या मुलांचं तुम्ही सांगू नका. माझ्या मुलांच्या खरकट्या ताटावरती तुमचं पोलीस खातं 2 महिने ढेकरा देत जेऊ शकतं, एवढं करून ठेवलंय मी माझ्या मुलांसाठी. पत्ते खेळा. नाही पण भास्कर, हांडे बोलतायत ते खरं आहे. काय? नाही, तुझी अशी घटस्फोटीत अवस्था व्हायला तूच जबाबदार. का? कारण तुला कुठलीच गोष्ट हिशोबवर करताच आलेली नाही. देशपांडा, पण ते मी परफेक्ट करू शकत. कशी काय? आय एम युज अकाउंटंट नो. यू आर माय अकाउंटंट नो. मग मला सांगा, मला पैशांची गरज वारंवार का लागते? अरे तुला रोज मनी लागतो, मग तू पत्ता कशाला पिसतो रे? अरे त्याचसाठीच तर मला पैसे लागतात ना. अरे पण तू एव्हरीडे हारतो की वो? म्हणूनच तर मला पैशांची गरज लागते ना. अरे तुमच्यासारखे अकाउंटंट असतात म्हणून. पण साला, मी कधी माझ्या पैशांची तक्रार तुमच्याकडे केली? तक्रार तुम्ही करताय. चला, घडलं ते घडलं रे, महत्वाचं काय? माणूस जगतोय, खातोय, पितोय. अरे पण मेल्या एकटोच या दाखवल्यांच्या खुराड्यात. अच्छा ठीक आहे, आज जर का मी जिंकलो ना रेगे, आज जर का मी जिंकलो ना, तुम्ही एक नवा कोरा झाडू विकत घेणार आहे. तुझी पहिली गरज असा बायको. बायको कुणाची? अरे मेल्या त्याची. गाठी मेलो. अरे त्याने आणूची ती का? अरे इकडे झाडू आणूची पत नाही, बायकोला कुठून आणू? अरे मग जुगार नको खेळू. अरे बाबा, असे एकमेकांवर उसळताय कशाला? आपण फ्रेंडली गेम खेळतो. अय्यो, कोण खेळतो? कोण खेळतो? आपण तर 8 वाजल्यापासून नुसतं टॉकिंग करतोय. अरे म्हणालच मी म्हणतोय, 12 वाजता निघूया. ऑल राईट ऑल राईट, टेक इट इजी, नो कॉरल. माईला मुकट्यानं खेळा नाही तर एकेकाला अरेस्टच करीन. मारी परफेक्ट वाटले. व्हेरी गुड हांडे, मला तुमचा अभिमान वाटतोय. चला, पत्त्याचे चेहऱ्यासमोर धरा प्रत्येकाने, त्याच्यावर मी केलेलं मार्किंग मला नीट दिसलं पाहिजे बाबा. अरे हा अजून लहान मुलांसारखा रडीडाव खेळतो. पण तुमचा माझ्यावर जीव आहे की नाही देशपांडे? मग माझा गालगुच्चा घ्या आणि म्हणा, भास्कुरडी रडीचा डाव खडी, खा आता श्रीखंड वडी. भास्कर, तू कुठलीही गोष्ट ना अशी हसण्यावर नेतोस. अरे जरा विचार कर,
तुझ्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे. मग बायकोचं तू देणं लागतोस, देशाचंही तू देणं लागतोस. आपला देशाचं जाऊ दे, आम्हा मित्रांचे पैसे देणं लागतोस. अरे पण मग मी काय करू, समोरच्या समुद्रात जाऊन जीव देऊ का मी? राणीचा चांगला पोग येता. एक मिनिट. हॅलो, कोण बोलतय घटस्फोटीत कंगाल की उदास? हाय डार्लिंग. हाय स्वीटहार्ट, हाऊ आर यू? नाही, मी तुला सांगितलं होतं ना, मी पत्ते घेत असताना मला डिस्टर्ब करू नकोस ना डार्लिंग. हा डार्लिंग, अजून काय करायचं डार्लिंग? गुजू गुजू. अंडे, तुझ्या बायकोचा फोन आहे. डार्लिंग गुजू गुजू. हो बाजू. हॅलो, काय झालं ग कबळे? काय झालं नाही धनी, पण विचारायचं होत कवा येत आहे घरला धनी. काय कल्पना नाही बुवा, पण 12-12:30 वाजतील बहुतेक. काय कल्पना नाही बुवा, पण बहुतेक 12-12:30 वाजतील. काय येताना लोणच्याची बाटली आणू? रात्री 12 वाजता. हांडे, लोणचं हवंय तुमच्या बायकोला? पुन्हा एकदा ती प्रेग्नंट आहे की काय? विचारा. थांब, विचारतो. हॅलो कमळे, तू परत परमनंट आहेस? नाही म्हणली. वा, मायला सारखं सारखं पीक काढल्यावर जमिनीचा कस जाणार? हॅलो, आज काय तू ऐकलंस? हा, आणि काय काय श्याम्या? नाही, तो इथं आलेला नाहीये. बर 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 बर, ठेवतो ठेवतो ठेवतो. गुड बाय कमळे. तर मी काय म्हणत होतो? तू गुड्डू बाई म्हणत होतो. नाही मित्र हो, श्याम इज मिसिंग. श्याम आडनाव म्हात्रे, वर्ण नीम गोरा, 5'8" काय इंच उंच. तो श्याम हरवलाय. सवय आपण पत्ते खेळून उठल्यावर ऍश्ट्रे साफ करणं. काल सकाळपासून तो कामावर गेलेला नाही, तो रात्री सुद्धा परत आलेला नाही. तो कुठं हाय कुणालाच माहित नाही, पण मी निश्चित सांगतो, तो हरवलाय. अय्यो अय्यो, तो हरवेल तरी कसा? वा, तो म्हणजे काय लहान पोर वाटतो की काय रे? काय देशपांडा, कदाचित ऍक्सिडेंट वगैरे झाला. अरे म्हणजे जे जेला बॉडी मिळेल मिळेल ना, मग हरवेल कसा? का दारू पिऊन गटारात पडला? अरे नाहीतरी कोणीतरी भूल गेला घालून घेऊन गेला असतील. अयो, कपडा गिपड काढून घेतला असतील रे. काय बोलतो बेळगी? अरे मला आठवतो बघ का मित्र, वा काय एकदा एका माणसाचं कपडं दवाखान्याचं काढून घेतलं. मग मग तो नर्सच घालून गेला किंवा काय कपड. मग त्या नर्सने काय केलं? तुम्ही गाढवासारखे तर्क करू नका. अयो, गाढव कधी तर्क करतो रे? त्यापेक्षा हंड्यांना विचार करू दे, ते पोलीस वाले आहे. होय होय होय. तर्क हाय की काहीतरी वाईट घडलंय? तुमका कसा कळला? मला वास येतोय. तू माझ्या टोस्ट सँडविच असेल? नाही, माझ मन तसं मला सांगतय. होय 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 होय, या पोलीस वाल्यांची दोन दोन मना असतात, एक बाहेरचा आणि एक भितूरला. अगो भास्कर, या श्याम पित्त का पित्त? पित्त खिशात वित्त असलं ना की पित्त, आणि छातीत पित्त असलं ना की नाही पित्त? अरे कसल्या शंका कुशंका काढताय, त्यापेक्षा आपण त्याच्या बायकोला विचारू ना काय ते. भास्कर थांब, घाई करू नकोस. मला एक सांग, त्याची गर्लफ्रेंड आहे का? काय म्हणजे तू बाहेर खाली आहे का? देशपांडे काय बोलताय तुम्ही? हे बोलताना तुम्हाला लाज नाही वाटत? अरे आपला श्याम आणि बाहेर खेळी? अरे दर मंगळवारी सिद्धिविनायकला चालत जातो तो. काय प्रभादेवी होऊन? ते काय बी असो, पण मी नक्की सांगतो, श्यामचं झंगट असलंच पाहिजे. कोण तुमचा अंतर्मन बोलला? सांगा बघू, माझा झंगट असा काय? सांगा शिकाव काय बोलतात? अयो रे गे ऐकि, ते मेवणी आलं ना त्याच्याशी. नाही 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 नाही, या रेग्याचं लपडं असणं शक्यच नाही. आणि जर का रेग्याचं लपडं असल
तर ह्या बेळगीच पण असणार. पण मी काय म्हणतो, तुम्हाला जे हवं हवं असं वाटते ते मिळणं आणि मिळालं की मनपसंती प्रमाणे मिळणं यातला फरक, हाच तर आपल्या संस्कृतीचा वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. गेलो देशपांडे कामातून गेलो, संस्कृती घसारलो. भास्करा तुझी काय झेंगटा नाही? माझी झेंगटा कशाला काढताय? त्याची झेंगट होती म्हणून त्याला घटस्फोट घ्यावा लागला. उगाच कसली तरी लफडी कुलंगडी काढूया नको, त्यापेक्षा आपण श्यामची चौकशी करूया. आपला प्रिय मित्र हरवलाय तुम्हाला काही वाटत नाही, याला काय अर्थ आहे? अरे काय म्हणजे काय याला काय हे आहे की नाही? हा लागला लागला फोन लागला. हा हॅलो मिसेस श्याम म्हात्रे का? नमस्कार मी भास्कर बोलतोय. हो हो सॉरी हो हो नुकतंच आम्हाला कळलं. नाही नाही तिला सांग तिला सांग, घाबरू नकास मी आहे ना. एक एक मिनिट हा तुम्ही घाबरू नका, हा आम्ही सगळे आहोत तुमच्यासाठी. हा ती घाबरली नाही म्हणते आता. अयो पाहिलं तर आपण वागीच लपड गिपड काढित बसलो रे. नाही नाही पण तुम्ही हे आम्हाला काय विचारताय? खरंच आम्हाला काही कल्पना नाहीये. हो हो वाईट झालंय म्हणजे फारच वाईट झालंय. हो आम्हाला काही कळलं की लगेच कळवतो हा तुम्हाला. हो हो ओके ओके बाय बाय बाय. ए बारामोडीच्या आता सांग की गुमान का घालू कमरातला? नाही सांगतो सांगतो. काय माहितीये का मित्रांनो, श्याम म्हात्रे बायको बरोबर घटस्फोट घेतोय. नाही माझा नाही विश्वास बसत. अरे लग्नानंतर 12 वर्षांनी? अरे 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 काय सोन्यासारखं जोडो होतो रे, अगदी सांगताय लक्ष्मी नारायणासारखं. रेगे 12 वर्षाचा संसार म्हणजे सुखी जोडपं होतो असा अर्थ होत नाही, ते लांबलेलं जोडपं होत. अय देशपांडा तू टॅप घेऊन मोज किती लांब होत ते. अरे तुम्ही असे चाट काय पडताय? दर शुक्रवारी श्याम इथे येऊन आपल्याला कर्मकहाणी नाही का सांगायचा त्याची, ती दोघं कशी भांडतात ते. अरे पण देशपांडा तो श्यामच तर एव्हरी टाइम सांगायचं की रे आपल्या बायको बद्दल. माय ब्युटिफुल वाईफ, माय ड्युटिफुल वाईफ. तीच त्याची ब्युटिफुल ड्युटिफुल वाईफ म्हणजे चित्रा म्हात्रे त्याच्याशी घटस्फोट घेते. कारण तिला म्हणे त्याचा आता तिरस्कार वाटायला लागलाय. अरे 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 बिचारा श्याम या धक्क्यानं आत्महत्या सुद्धा करल. काय म्हणालो मी, आत्महत्या सुद्धा करल. He will do the suicide. अरे भाषांतर नको रे बाबा, कळला भास्करा. अरे पण श्याम गेलो खय आत्महत्या करायला? बोललो नव्हतो मी आत्महत्या करायला. नाही पण भास्कर तू हे गंभीरपणे बोलतोयस? त्याची बायको मला जे गंभीरपणे बोलते ना ते मी तुम्हाला सांगतोय. काय श्याम म्हणे कुठेतरी आत्महत्या करायला बाहेर गेलाय. त्याला घरात आत्महत्या करायची नव्हती, विचारा का? कारण घरात त्याची पोरं शांतपणे झोपलेली होती. येडाच दिसतोय. येडा म्हणजे किती येडा आहे तुम्हाला माहित नाही का? पूर्वी तर म्हणे तो बायकोला सतत धमकवायचा खिडकीच्या शेजारी उभा राहून, म्हणायचा म्हण आय लव्ह यू, म्हण आय लव्ह यू, नाही तर खिडकीत न उडी मारतो, म्हण आय लव्ह यू. पण त्याने कधीही खिडकीत न उडी मारली नाही. त्याची बायको पण त्याला कधीही आय लव्ह यू म्हणाली नाही. बोला 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 काय वाटत ना, बोला रे. श्याम नाही ना इकडे, जीभ पाकडून घ्या अगदी. आता मीच आत्महत्या करतो असं श्याम स्वतःहून म्हणाला होता. त्याची बायको जे मला म्हणाली ना ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. मग त्यानं तशी चिठ्ठी लिहून ठेवली होती का? नाही चिठ्ठी नाही, त्याने टेलिग्राम पाठवला होता. आत्महत्येचो टेलिग्राम? अरे खायचो गाडव करी श्याम म्हात्रे सारखा गाडव नक्की करी. अरे पण त्याला आत्महत्या करायची ना, मग टेलिग्राम कशाला पाठवायचा? श्यामचा आटा किती ढील आहे तुम्हाला माहित नाही का देशपांडे? अहो त्याने काय केलं असणार, समजा आपण चिठ्ठी लिहिली आणि ती जर आपल्या बायकोला मिळालीच नाही तर मग प्रॉब्लेम येणार. म्हणजे चिठ्ठी मिळेपर्यंत आपण जिवंत कसे याचं कारण तो काय सांगणार? म्हणून मग त्याने आत्महत्या करण्याचा टेलिग्राम करण्याचा एक पटकन मार्ग निवडला. अरे पण किती खर्चाचा मार्ग, पोस्ट कार्डात भागला असता. नाही पण मला काय वाटते त्याला आत्महत्या करायची नसून जगाकडून त्याला सहानुभूती मिळवायची असते. करेक्ट देशपांडे, म्हणजे त्याला त्याच्या मैताला जाऊन नुसतं रडायचंय. अरे मग आपण कशाला विचार करतोय? चला 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 भास्कर भास्कर तू म्हणतोस ते बरोबर आहे. मारी हांडे मी म्हणतो ना तेच नेहमी बरोबर असत, खेळा. अरे आमच्याकडे अशा केसेस लई येतात. हो मग तुला सांगतो, दादरचा एक माणूस
गेली 3 वर्ष आत्महत्या करतोय. काय म्हणतो? दर शनिवारी त्याच्या बायकोचा आम्हाला फोन येतो. आज पण शनिवार आहे, म्हणजे आज सुद्धा त्याच्या बायकोची तुम्ही अपॉइंटमेंट घेतली असेल ना हांडे? नो 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 नो, 10 पैकी 9 जण उड्या मारत नाहीत. मग व ते 20 पितात व आणि 10 व त्यो उडीच मारतो. नाही नाही, पण श्याम काय उडी बिडी मारायचा नाही. अहो त्याचा पाय लहानपणी फ्रॅक्चर नव्हता का झाला? आणि महत्वाचं म्हणजे आत्महत्या करायला लागतात गट्स, ते श्याम मात्र कडे कुठे आले? श्याम आला. श्याम म्हणजे टेलिग्रामचे पैसे गोळा करायला त्याला आपल्या मित्रांचीच गरज लागली बघा. रेगे रेगे जरा दमानं घे. होय होय. म्हणजे कस कस, आपण जर गोडी गुलाबी न घेतलं तर त्यो पण गोडी गुलाबी न घेईल. बरोबर. आपण जर शांत राहिलो तर त्यो पण शांत राहील. होय. कळलं? शांत निघा आता. अरे ये रे गे, त्याच्याशी गॉड गॉड बोल रे. बोलतय रे. आणि पण मी काय म्हणतोय, दरवाजे उघडल्या बरोबर काय बोलू? काय बोललो गस, शांत राहा. आपण असं भासूया जसं काही घडलंच नाही. अरे पण आधी दरवाजा उघडा. हा परिसंवाद जरा थांबवा, आता आतापर्यंत जिन्यामध्ये त्याने गळफास लावून आत्महत्या केलेली असायची. अरे माझ्या कर्मा काय उपयोग? इलो रे इलो इलो इलो. काय कंपनी कसं काय चाललंय गेम? सॉरी मला जरा लेट झाला यायला. दारू आहे का प्यायला? नाही, फ्रीज मध्ये ताक आहे. हवंय दारू म्हटलं मी. दारू बरं का? दारू नसेल तर राहू द्या. ताक टाकतो. आज काय लक नाही हांडे. गेम घेतायला असं दिसत हांडे. ओ हांडे, गेम घेतलास? परत पत्ते चुकलो का काय? अरे चुकून कधीतरी पत्ते टाका हांडे. कुणी माझ्या घरी फोन केला होता का? नाही भाऊ, कोणी केला नव्हता. कोणी केला होता? नाही नाही, कोणीच केला नव्हता. का करायला हवा होता? नाही, मी आपलं सहज विचारलं असच. हांडे घ्या तुमची पिशी. परत परत माझ्यावरच का? कोणीच नव्हता केला फोन. नाही कोणी म्हणजे कोणीच नव्हता केला. अरे पटापट पत्ते टाका रे. आपण पत्ते खेळतोय का बुद्धिबळ खेळतोय जरा कळू द्या मला. बेळगी पॉइंट लिहतास मा? विसरू नकाच. काय नाही वो, तुम्ही प्लस बाकी सगळं मायनस. अगदी कोणीच कोणीच नव्हता केला का फोन? आज हवा फार कोंदट वाटते ना. ए मी किती द्यायचे? 250 रुपये. आणि मी? तू 200 रुपये गॅच पांडाला. 40 मिनिटं होणं गेली. यावेळी मतदानात उत्साहच वाटला नाही. अरे मायला मुकात खेळा ना, फालतू गाव गप्प नको. हे बघ रे या, तू परत जर घड्याळाकडे बघितलंस ना तर तुझा काळच जवळ येईल बघ. हांडे प्लीज चिडू नका तुम्ही कोणावर. सॉरी, टेन्शन आलंय मला. अरे टेन्शन काम का ना, स्वतः चिडायचं दुसऱ्या दोष. आता काय करू? चुकलं क्षमा मागू का आत्महत्या करू? अरे हांडे, अयो सॉरी सॉरी चुकलो. अरे बात कर, तू खिडकीकडे कस बघतो बघा. समुद्र किती छान दिसतो ना इथून. असं वाटत की बोलतोच आहे आपल्याला. समुद्र सपाटी पासून 200 फूट उंचीवर असेल ना तुझी खिडकी? नाही नाही, 100 फूट. 100 फूट म्हणजे फक्त 100 फूट. उगाच आपल्याला वाटतं की ती 200 फूट आहे, खरं तर फक्त 100 फूट आहे. लोक फसतात, 100 फूटच आहे. ये ये, तू आमच्या बरोबर पत्ते खेळायला ये ना. म्हणजे आम्ही आत्ताच सुरुवात केली, तू या मला जॉईन हो. ये ये ये. माझा मूड नाही आज. मग काय करायचा मूड आहे आज? तोच विचार करतोय. नाही पण माझी चिंता तुम्ही कोणी नाही केली तरी चालेल. पण तू निघालायस कुठे? संडासला. अरे पण संडास इथे आहे.
तिथे जातो. आणि एकटाच चाललायस? तू कुणाला घेऊन जातोस दर वेळेला? नाही. मग असं काय विचारलंस? काही सहज म्हटलं, तिथे किती वेळ थांबणार आहेस बॉ? मोकळ व्हायला जेवढा वेळ लागेल ना तेवढा वेळ. का? नाही नाही, जा जा जा. अरे भास्कर, तुझं काही टाळक फिरलंय का? का अरे त्याला सांद्रासात कशाला पाठवलंस? तिकडच त्यानं आत्महत्या केली. मग अरे पण मग मी काय करायला हवं होत? तू त्याच्या बरोबर जायला हवं होत. नाही, ते त्यालाही आवडलं नसतं बहुतेक. अरे पण त्यानं आतमध्ये आत्महत्या करण्यापेक्षा त्याला आवडलं नसतं तरी चाललं असतं. अरे पण त्याने आतमध्ये कशी आत्महत्या केली असती? अरे कशी म्हणजे? झंडासाची साखळी गळ्याला गुंडाळून झालंच तर तो गळफास लावून घेऊ शकतो. अरे मागच्या खिडकीतून उडी मारणार तर? पण मागची खिडकी ही फक्त 6 इंच रुंद आहे. अरे नाही तर तो त्या खिडकीच्या काचा फोडून आपल्या हाताच्या नासा अशा कच्चा 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 कापू पण शकतो. खर तर त्याने काय करायला हवं माहितीये का? संडासाची साखळी खेचल्यानंतर जमलेल्या पाण्यात त्याने उडी मारायला पाहिजे. म्हणजे वाहत वाहत वरळीच्या गटारापर्यंत तरी जाईल. बेस्ट आयडिया. अरे काय बेस्ट? अरे काय डोकं आहे का? मूर्खांचा बाजार आहे तुमचा. अयो अरे संडासामध्ये रडत की रे. अरे 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 माझा सोन्यासारखा मित्र सांडासात जाऊन रडतोय. काय पण साला दैव दुर्वेला असाय. भास्कर भास्कर काहीतरी कर. अरे पण मग मी काय करू? माझ्या सांडासात दुसरा माणूस जर रडत असेल तर मी त्याला इथून कसा थांबवणार? आहा हा हा, बरं वाटलं अगदी. मोकळं झाल्यासारखं. नाही मला पुन्हा गेलं पाहिजे. श्याम तू थांब, थांब तू श्याम. असं काय? थांब 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 तू श्याम. अजित तू थांब जरा. मला पुन्हा गेलं पाहिजे. नाही नाही नाही, असं काय करतास? माझं ऐक जरा. का? अरे खय जातो परत? ये इकडे बस. बसवताय कुठे? मला गेलं पाहिजे. श्याम तू थांब आणि बोल माझ्याशी. बघ, काही बोलण्यासारखं नाही तर मला कुणाशी काही बोलायचं नाहीये. कळलं का? मला जाऊ दे. अरे असं काय करतोय वेळासारखं? हे बघा, सगळं संपलंय. आता काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही आणि मला जाऊ दे. कळलं का? मला त्रास होतोय खूप. नाही 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 श्याम तू. हे बघा, माझं तू इथे आणि बोल आमच्याशी जरा. बोल बोल. मी सांगितलं ना बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही म्हणून. प्लीज प्लीज लिव्ह, मी आलो ना. मला एकट्याला सोडा प्लीज. अरे तुला वेळ लागलाय का श्याम? हे बघा, माझा प्रॉब्लेम आहे, तो मलाच सॉल्व्ह करता आला पाहिजे आणि मीच तो सॉल्व्ह करणार. कळलं का? मला तुम्ही त्रास देऊ नका. एक तर माझ्या पोटात कळा येत आहेत खूप. सिक्क वाटत की नाही? काही सिक्क नाही, बिक्क नाही बरं का. काही मी पोटात घेतलेलं सुद्धा नाहीये, तरी पण माझ्या पोटात. पोटात घेतलेलं नाही म्हणजे? पोटात घेतलेलं नाही म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यानं काहीतरी घेतलं. सांग काय घेतलंय तू. सांग, मी काय ऐकतोय हे? पुन्हा एकदा बोला म्हणजे त्याला ऐकू येईल. नाही नाही, मला ऐकू आलंय. तुम्हाला सांग, तू गोळ्या तर नाही ना घेतलायस? खरंच मी काही नाही घेतलं. नाही नाही, तू माझ्याशी खोटं बोलू शकत नाहीस. खरं सांग. देवा शपथ. काय? मी काही नाही घेतलं. थँक गॉड, म्हणजे यानं गोळ्या घेतलेल्या नाही. काय घेतल्या? घेतल्या पण अगदी थोड्याशा. थोड्याशा? थोड्याशा म्हणजे किती गोळ्या घेतल्यास तू श्याम? असं मोजलं ना रे, बायकोच्या मेडिसिन बॉक्स मध्ये जेवढ्या हाताला लागले तेवढे घेऊन टाकले सर. त्याच्यावरचं नाव तरी वाचलं. लाईट गेले होते. पण चित्राला सांगू नका, मला फार लाज वाटते. तू मला आधी सांग, तू कुठच्या गोळ्या घेतल्यास आणि किती गोळ्या घेतल्या? मला नाही आठवत रे बाबा. नाही आठवत? नाही. बोलवा रे ह्याच्या बायकोला. चित्राला बोला. चित्राला बोलू नका. तिला जर का कळलं ना की मी अख्खी बाटली रिकामी केली. बाटली म्हणजे सबंध बाटली. हंडे, अख्खी बाटली म्हणजेच सबंध बाटली नाही का? अरे तीच त्यानं रिकामी केली आहे. अरे बापरे. मग बोलू. अँब्युलन्स 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 बोलू. एकान काय होताला? तीन बोलवा. हा तीनदा म्हणाला तरी अँब्युलन्स एकच लागणार याच्यासाठी. चला चला, एक बोलवा एक बोलवा. काही गरज नाहीये, मला आता बरं वाटतंय. फक्त मला जरा रडू येत आहे एवढंच. नाही नाही, ह्याने सबंध बाटली गोळ्या घेतली असतील ना, त्या जर व्हिटॅमिनच्या गोळ्या असतील ना, तर मग हा लवकरच मिस्टर युनिव्हर्स होऊ शकेल. एवढं मात्र नक्की. त्याच्या शर्टाची बटन काढा, खिडक्या उघडा. शर्टाच्या? अरे खोलीच्या. अयो अयो, त्याला चालायला लावा रे. काय
माझा ऐका खाली बसा, हात पाय चोळा, त्याच्या हळद घालून दूध द्यावा. त्याचा काय घासा बसलाय का रेगे? काहीतरी बोलू नका. एका वेळी एकच डॉक्टर, बाकी सगळ्या इंटरेस्टने जरा शांत राहा. मी सांगतो ना गड्यांनो की मला आता खरंच बरं वाटतंय, फक्त मला थोडस रडू येत एवढं. अरे नुसते उभे राहून शिट्ट्या काय वाजवताय? मीच बोलवतो डॉक्टरला. नको नको डॉक्टर नकोय. दॅट इज नेसेसरी नाउ. पण कशाला? गोळ्या बाहेर काढायला. त्या काढल्या ना मी आताच बाहेर. आल्याचा रस आहे का? आल्यापासून विचारणार होतो, पण कोणी संधीच नाही दिली. बाबा रस बीस काय नको, त्याका ब्रँडी द्यावा, ब्रँडी. हो म्हणजे आम्हाला पण वाईन किंवा. बारा वर्ष आम्ही संसार केला. असं दे रे, त्याका काय आता इलाज असं काय सांग माका. पण संपलं ते सगळं आता. आता उद्यापासून आम्ही वेगळे होणार. वकिलाकडे जाणार आहे ती उद्या. माझाच मामे भाऊ आहे. मी कुणाकडे जायचं सांगा? मी कुणाकडे जायचं? तिला एखादा मामे भाऊ आहे का बघ. हो मग त्याच्याकडे जा तू. पण तो वकील नाही, तरी पण जाऊ. अरे मग तू माझ्याकडे ये. तुम्ही हवालदार आहात का वकील आहात? हे हवालदार आहेत, पण सध्या हवाल दिले त्यांचं सोडा. शाम ही घे ब्रँडी. हा बरं वाटेल. मला बरं वाटतंय. मग मी घेऊ. मला रडू येते. अरे बस कर, आमच्या पैकी कोणी एकाना इथं थांबायला हवं का? नाही नाही. चला आता इथं उभं राहण्यात काहीच अर्थ नाही. मग बसा. माझ्यामुळे तुम्हाला खूप खूप त्रास झाला नाही? असं दे रे, तू मनाक लावून घेऊ नको. पण इथे जे घडलं ते कुणाला सांगू नका. नाही मी कसं सांगत. प्रॉमिस. मी उद्या चाललंय मिडबावात. मिडबाव? हॅव अ नाईस टाइम. हा थँक्यू. हा थँक्यू. पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा जाणार होतो. अरे मिडबावला. भास्कर आम्ही निघतो आता. आमच्या पैकी कुणी एका नाही तर थांबायला हवं का? नाही काही गरज नाही, निघा तुम्ही निघा. अयो भास्कर काय बी झालं ना तर जस्ट कॉल मी बघा. येतो मी. निघा आता निघा. हे बघ भास्कर, मी जवळच राहतो, 5 मिनिटात येऊ शकेल. निघा आता निघा. मी रात्रभर जागोच असे म्हणजे सामानाची बांधाबांध करत, लागली गरज की लगेच बोलो. निघा आता निघा. निघा आता निघा निघा निघा. श्याम श्याम, अरे हे काय केलंस तू श्याम? अरे काय करू शकत होतो मी सांग ना, काय करू शकत होतो? संपलं सगळं संपलं. आता काय करू मी? आता काय करू ते सांग. नाही आता तू काही करू नकोस, मी पटकन आपल्यासाठी कॉफी करून आणतो. हा कॉफी घे, मग आपण शांतपणे बोलू. हा ए श्याम, पण मी आतमध्ये गेलो हे बघून इथे जीवाचं काही बरं वाईट नाही करून घ्यायचं. नाही रे, मरून मरून सुद्धा थकलोय मी आता. मी काय म्हणतो भास्कर? काय काय हवंय तुला श्याम? तू जरा थांब ना इथे आणि बोल ना माझ्याशी. नको, त्याच्यापेक्षा तू कॉफी घे ना आधी. काय माहिती का भास्कर? काय विचित्र गोष्ट अशी की चित्राबद्दल मला अजूनही खूप प्रेम वाटतंय रे. हो हा म्हणजे आमचा संसार तसा नाही म्हणायला कंटाळवाणाच झाला. म्हणजे नाही असं म्हटलं नाही कुणी, पण तरी कंटाळवाणाच झाला. पण चित्राबद्दल अजूनही मला खूप प्रेम वाटतंय रे. आमचा घटस्फोट व्हायला नको होता की नाही राजा? मी काय म्हणतो आपण ओव्हलटीन घेऊया का गरम गरम? हे बघ आमचं फार नाही पटलं एकमेकांची, पण आम्हाला दोन दोन लाजीरवाणी गोजीरवाणी लहान लहान मुलं सुद्धा होती रे. नाही होती की नाही भास्कर? होती की नाही? होती होती. पण आपण असा एक कोरा चहा घेऊया का? आणि यापेक्षा आणखीन बाईला काय हवं असतं रे संसारात? नाही नाही मी काय म्हणतोय तुला की मी विचारतोय आपण काय घेऊया, कोरा चहा कॉफी का ओव्हलटीन, त्यातलं काहीतरी आपण पोटात घेऊया आणि मग तुझ्या घटस पोटाकडे वळूया. नाही का? तिने हे योग्य केलं नाही. नाही नाही तिने हे योग्य केलं नाही. नाही नाही. ओ हो लागलं का तुला? हात नाही भास्कर, मान लचकलीये. मान हात आपटल्यावर मान लचकते, पाय आपटल्यावर बहुतेक छातीत तू खेळ तुझ्या. आई ग आई मेलो मेलो ग बाई. ओके 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 थांब थांब, मी तुझी मान चोळून देतो. नको तू नको चोळूस, ती आपोआप बरी होईल, तुला नाही जमणार ती. नाही नाही तू एक काम कर, तू इकडे आडवा पड, मी तुझी मान चोळून देतो. नको तू नको चोळूस, ती मान चोळायची एक विशिष्ट पद्धत आहे रे राजा, ती फक्त चित्रालाच माहितीये. तू कधी नाही ते मिळालं म्हणून चोळशील आणि माझं कोंबड करून ठेवशील. नको तसं फक्त चित्रालाच जमत, तू नको चोळूस. मग चित्राला बोलव का मी चोळायला? काय म्हणून? नाही काय म्हणून तिला बोलवायचं? आता आम्ही घटस्फोट घेतोय ना.
आता यापुढे ती कधीच चोळणार नाही मला. टेन्शन आलं ना की अशीच चित्रा मान. पण मग मला सांग किती वेळ ती अशीच चित्रा मान चित्रासारखी? कधी कधी एक दोन मिनिट, कधी कधी दीड दोन तास सुद्धा. अरे बापरे. एकदा ना एकदा तर मोटर चालवत असताना अशीच मोटर मान. मग डायरेक्ट दारूच्या दुकानातच मान मोटार. मेलो मेलो असं दुकानदार ओरडला तेव्हा. मी ओरडतोय आता इथे दुखतय म्हणून. मेलो रे आई ग आई. अरे अरे म्हणून म्हणत होतो की मी मान सोडून देतो तुझी. अरे नाही रे बाबा तुला नाही जमणार. सांग कसं वाटतंय. अरे मी विचारलं कसं वाटतंय. बरं वाटतंय. अरे मग बोल ना तसं बरं वाटतंय. अरे तुझं काही कळतच नाही. हसतोस आणि रडतोस एकाच सुरात. थांबू नको हा. रगडत राहा रगडत राहा. अरे रगडून रगडून माझी बोट आता दुखायला लागली. भास्कर काय मी सर्व जगाला माझी व्यथा ओरडून सांगेन. काय तुझी ही मान दुखते ही व्यथा? नाही रे. मग माझी व्यथा म्हणजे माझी कथा, म्हणजे माझ्या बाबतीत जे घडलं घटस ते सगळं माझी कर्म कहाणी. बर बर ते ठीक आहे. पण मग मान कशी आता तुझी? मान बरी आहे रे. पण आता पाठ दुखायला लागली. पाठ दुखायला लागली? सांगू पाठीवरती उत्तम उपाय. हा मी पाठ केला. ये सांगतो बस इकडे. बस आणि ही दारू पी. नाही रे. नाही भास्कर आजकाल ना मला पिवतच नाही. हो काल रात्री सुद्धा प्रयत्न केला खूप. पण कुठे होतच कुठे काल रात्रभर? कुठे एका ठिकाणी नव्हतोच रे. मग रात्रभर पायपीट कर पायपीट करत होतो. रात्रभर? हो. भर पावसात? भर हॉटेलात. म्हणजे? म्हणजे भरलेल्या हॉटेलात एक रिकामी खोली मिळाली. त्या खोलीमध्ये अशा फेऱ्या मारत होतो. थोड्या वेळाने अशा पण मारत होतो. बरं मग फेऱ्या मारता मारता अचानक आयडिया सुचली. काय काय काय? खिडकीतून उडी मारायची. मग का नाही मारली उडी? मिली ती रूम ग्राउंड फ्लोरवरच होती ना. पण यात एक निष्पन्न झालं भास्कर. काय? मी ना चित्राशिवाय आणि मुलांशिवाय जगूच शकत नाही. ते म्हणजे माझं जीवन आहे. जीवन. हो हो हो. मी त्यांच्याशिवाय जगू शकत नाही. त्यांच्याशिवाय माझ्या जगण्याला अस्तित्वच नाहीये रे. काय नाहीये? अस्तित्वच नाहीये रे. अस्तित्व म्हणायचंय का तुला? तेच ते नाहीये. जे तुला बोलताही येत नाही ते तुला कसं असणार रे? पण आहे. तुला अस्तित्व आहे का म्हणून नाही. अरे तू काही बेडूक नाहीयेस. तू काही बैल नाहीयेस. अरे तू एक हाडा मासाचा रक्ताचा माणूस आहेस. आहे तुला अस्तित्व. अरे तू सबंध बाटलीवर गोळ्या रिचवू शकतोस. तू रात्रभर हॉटेलमध्ये फेऱ्या मारू शकतोस. तू आपल्या आत्महत्येचा टेलिग्राम करू शकतोस. हे जगातला दुसरा कोणीही माणूस करू शकत नाही. म्हणून तू अद्वितीय आहेस. एक नर शिरोमणी आहेस. बस मला एवढंच तुझ्याबद्दल चांगलं बोलता येतं. आता इथे बस बस आणि पी. काय झालंय तुझं ना कधीच नीट काही कळत नाही भास्कर. काय? ए भास्कर काय तू सुद्धा घटस्फोटाच्या यातनांमधून गेलायस की नाही? पहिल्या रात्रीच्या वेदना अशाच असतात का रे? तू काय केलं होतस तुझ्या वेळी? मी पण तू आता जे करतोस ना तेच केलं होतं. म्हणजे तू सुद्धा वेडा पिसा झाला होतास? नाही मी नुसताच पिसा झालो होतो. म्हणजे पिसासारखा हलका? दारू पिऊन पिऊन इतका तिरका झालो होतो जणू काही पिसाचा मनोरा. चार दिवस चार रात्री नुसता दारू पित होतो तेव्हा कुठे विसरलो पिणं. दुःख घटस्फोटाचं. पण मला सांग मुलांना विसरणं कसं शक्य आहे? कसं शक्य आहे छोट्या छोट्या मुलांना विसर? हो तुझ्या बाबतीत तर ते फार कठीण आहे. पण म्हणूनच मी म्हणतोय अरे हे सत्य आहे. त्याला आपण सामोरं जायचं असतं. म्हणूनच म्हणतो पी ये रम और भूल जा गम. चित्राचं काय झालं असेल रे आता? एकटी असेल बिचारी. तिला कोण सांभाळणार आता या वयात? काय होणार? असं समजू नकोस. लोकांना एकदा कळू दे वेकन्सी झालीये. लगेच ऍप्लिकेशन येतील की नाही बघ. आई ग आई मेलो. ऐकवत नाही ना हे कटू सत्य. कानाला दडे बसलेत माझ्या. अच्छा सायनसमुळे होतं मला असं. बर इथे धूळ किती आहे तुझ्या इथे? हो हो. काय करतोयस? काय करतोयस तू? तू उडी मारायची नाहीस खिडकीत ना? मी उडी मारत नाहीये. मग काय करतोय? मी श्वास घेतोय मोकळा. अच्छा अच्छा. श्वास घेतला की असे कानाचे दडे जातात. हो श्वास घ्यायचा प्रेशर वाढवायचं आणि मग सोडायचं. हे बघ. हा हा
हे काय करतोयस? दडे घालवतोय कानाचे. नाही पण प्रेशर कुठून सोडतोयस? हे बघ ना, कानातून. हा बरं वाटलं. गेले का दडे? गेले. या आवाजाने घाबरून गेले असणार. तू आता घाबरलास ना, तशी माझी मुलं सुद्धा घाबरायची. हो हो. चित्रात मला वेडा म्हणायची, वेडी म्हणायची. चित्रात मला वेडा म्हणायची, वेडी. नाही नाही, वेडा म्हणायची की वेडी म्हणायची? वेडी म्हणायची मला, वेडा. अरे नक्की काय म्हणायची, वेडी का वेडा? अरे चित्रा वेडी, मला वेडा म्हणायची. अच्छा ते असं म्हणतोस? आपण म्हणणारच रे, असे चित्र विचित्र आवाज काढणाऱ्याला चित्रा वेडाच म्हणणार. नाहीतरी तुझ्या कुरबुरी किती, कटकटी किती. तसं काही नाहीये. तुला सांगू, मी तिला एक वही सुद्धा आणून दिली होती 40 पानी. कशाला? म्हणलं यात सगळा घर खर्च लिहून ठेव, गृहखर्च सगळ्यात जमा करून ठेव तू, म्हणजे गॅस, वाणी, मुलांच्या वह्या, पेन्सिली, आपल्या सिगरेट, बाकी सगळं. पण तरी आमची भांडणं झाली. का? तिने ते वहीचे 2.5 रुपये त्यात नाही लिहिले शेवटी. मग बरोबर. मी अशा पुरुषाबरोबर कुठली बाई सुखानी संसार करेल सांग मला. एखादी अकाउंटंट बाई असती ना तर तिने नक्की केला असता संसार. आम्ही एक मोलकरीण सुद्धा ठेवली होती घर कामाला. मग आता ती सुद्धा तुझ्यापासून घटस्फोट मागते का काय? भास्कर, नसते मी कसली चेष्टा करतोस. चित्रा आणि ती मोलकरीण मिळून सगळं घरकाम करायच्या. पण त्यांचं घरकाम मला कधी आवडायचंच नाही. मला ना घर असं चित्रासारखं लागायचं. चित्रासारखं घर मला आवडायचंच नाही. काय बोलतोस काय तू? अरे मला ना घर असं चित्रासारखं हवं असायचं. चित्रासारखं घर मला कधी आवडलंच नाही. अरे तू काय बोलतोय, तुझं तुला कळते का? काय ना कळण्यासारखं आहे त्याच्यात? मी म्हटलं मला घर असं चित्रात कसं असतं ना घर, तसं मला आवडायचं. चित्रा जशी आवडायची ना माझी चित्रा, तसं मला कधी म्हणून आवडलंच नाही. अच्छा अच्छा, असं तुला सांगतो भास्कर. चित्रा स्वयंपाक करायची ना तर तिचं लक्ष नाही असं बघून ना मी सुद्धा त्या पदार्थामध्ये मीठ वाढवायचो थोडस, म्हणजे पदार्थ चवदार बनवण्याकरता. याचा अर्थ तिचा स्वयंपाक मला आवडायचा नाही असा नव्हता. असा नव्हता, पण मुद्दा असा होता की मला तिच्यापेक्षा नक्कीच चांगला स्वयंपाक करता यायचा. तरी सुद्धा तिने घटस्फोट घेतला रे. नाही नाही श्याम, आता हात डोक्यावरती मारू नको. आता तेवढं डोकं दुखायचं बाकी आहे भास्कर. हा, आय हेट आय. नो. मी हेट मी. नो. आय हेट मी. नो. हो. नो, यू लव्ह यू. तुला असं वाटतं की जगात सगळ्यात जास्त दुःख मला आहे, बाकी सगळे नुसते मजा करतायत असं वाटतंय तुला. आता शहाणपणासारखं बस इकडे भास्कर. तुला मी माझा मित्र समजून सगळं सांगत होतो आतापर्यंत. अरे मित्र म्हणूनच हे सगळं मी सहन करतोय ना. आता गप्प राहा. देन प्लीज प्लीज हेल्प मी डिअर, प्लीज. अरे जो माणूस स्वतःला कधी मदत करू शकला नाही तो तुला काय मदत करणार आहे? माझी सुद्धा परिस्थिती काय फार वेगळी नाही रे. मी सुद्धा तिरपांगडाच. माझी उर्मिला मला म्हणायची, आज तुम्हाला किती वाजता जेवायला हवंय? मी म्हणायचो मला माहित नाही, मला आता भूक नाही. आणि पहाटे 3 किंवा 4 वाजता तिला उठवायचं आणि सांगायचं जेवण गरम कर, मला आता भूक लागलेली आहे. क्रीडा समीक्षक म्हणून मला भरपूर पैसे मिळायचे. त्या पैशांनी मी माझ्या मुलांच्या नावाने काय 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 करून ठेवलंय. तुला सांगतो श्याम, अरे आमच्या लग्नाच्या 10व्या वाढदिवसाला बरं का, मी तिला एक क्रिकेटची मॅच बघायला घेऊन गेलो. अरे तिथे इंडिया हरली, ह्यात माझा काय दोष आहे का? दिला मला डिवोर्स दिला, आता काय करणार बोला. भास्कर. काय? ए भास्कर. बोल ना बाबा. आपण चित्राला इथे बोलवून घेऊया. कशाला? मला तिच्याशी पुन्हा एकदा चर्चा करायची. नको नको नको, आता चर्चा नको, आता चर्चा नको. तुझ्याकडचे शब्द संपलेले, आता राहिलेत ते निव्वळ नाद. मी काय म्हणतो श्याम, तू आता इथेच का नाही येत राहायला? इथे? हो. नाही रे, तुझ्या घरी कसा येऊ मी राहायला? अरे का? अरे तू माझा मित्र आहे. नाही, तुला अडचण होणार माझी, त्यातून मी असा सतत प्रकृतीची तक्रार करणार. नाही नाही, अशी काही अडचण होणार नाही रे. तू जा, उद्या आपण सामान घेऊन येऊ. हा, तुला हे सगळं माहिती असूनही तू मला काय आग्रह करतोयस? कारण मला आता इथे एकटं राहायचा कंटाळा आलाय. थोडक्यात सांगू का श्याम, मी तुला मागणी घालतोय. खोटं वाटतंय, अंगठी घालू बोटात. भास्कर. काय? खरंच म्हणतोयस? खरंच खरंच. मला सुद्धा खूप आवडेल इथे राहायला. शाबास. मी ना हे सगळं नीटनेटकं ठेवीन, सगळ्या वस्तू अशा जागच्या जागी मांडीन. नाही नाही नाही, काही नीटनेटकं ठेवायची काही गरज नाहीये. पण मी स्वयंपाक मात्र नक्की करणार इथे. नाही नाही, सध्या माझी आता जेवणाची भूकच मारायला लागली. माहितीये का, मला पाव जाम आवडतो. हा, पाव जाम जाम आवडतो मला. बस भास्कर. हा,
ऐक माझा काय घरच्या जेवणामुळे प्रकृती चांगली राहते आणि पैसे सुद्धा वाचतात. अरे आपल्याला आता पैसे साठवायला हवे. हो 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 दोघांना पण पोटगी द्यायची म्हटल्यावर. हो हो मग बरोबर आहे. मग स्वयंपाक कर तू. करू काय खाणार तू उद्या सकाळी? इडल्या की आंबोळ्या? आंबोळ्यांसारख्या इडल्या. चालेल चित्राला बोलवून इडली पॉट मागवलं पाहिजे. अरे नको रे बाबा पुन्हा चित्रा, त्यापेक्षा आपण वेगळे इडली पॉट विकत घेऊ. हा हॅलो चित्रा आहे. सांग तिला मेलोय मी. गचकलो म्हणून सांग, गरज नाही आहे तुझी. सांग. नाही नाही तो मेलेला नाही आहे अजून. तिला बोलायचं की माझ्याशी? रडतीये का ती? रडतीये? मला बोलायचं नाहीये तिच्याशी, कळलं? नाही नाही तू अगदी मजेत आहे. काही काहीतरी काय बोलतोस खोटं? हा सांग तिला मी गचकलोय म्हणा. त्या घरात पुन्हा कधी कधी पाऊल ठेवणार नाही. तुझं तोंडही मला बघायची इच्छा नाही म्हणून सांग तिला. नाही नाही तिला बोलायचंय का माझ्याशी? बोलायचं? तुमची दुःख मी समजू शकतो वहिनी, पण हा तो विचारतोय की तुम्हाला बोलायचंय का त्याच्याशी? इकडे मीच बोलतो. दे नाही बोलायचं तर नाही बोलायचं ना, शिव्या कशाला घालता त्याला. ठीक आहे नका बोलू. बाय बाय. भास्कर काय तिला माझ्याशी बोलायचं नव्हतं? खरंच बोलायचं नव्हतं. मग तिने फोन का केला होता? अरे ती विचारत होती तू तुझं सामान कधी घेऊन जाणार आहेस, कपडे बिपडे. म्हणजे तिला तुझ्या रूमला आता नवीन रंग द्यायचा आहे. कमाल आहे. इकडे मी आत्महत्या करण्याचा विचार करतोय आणि ती घर कलरिंग करायला घेतीये. गुलाबी गुलाबी काय गुलाबी रंग लावणार बघती, तिला खूप आवडायचा रे. बरं ठीक आहे ते राहू दे. मी तुला गुलाबी एक लुंगी देऊ का लेंगा चालेल तुला? जो देंगा वो मी लेंगा. बरं ठीक आहे, पण आता एक वाजलेत आपण झोपू. हा एक एक बरं झालं भास्कर. काय या सगळ्यामधून तिने मला जाणीव करून दिली एकदाची फायनल. काय की आता हे सगळं सगळं संपलंय, आता काही नाही राहिलं. बर बर झोपायचंय. हा आता मी नक्की सुखाने जगू शकेन. हा बस, पण आपण सुखाने जगणार कधी? उद्या की नाही, त्यामुळे आजची रात्र आपल्याला शांतपणे झोपायला पाहिजे. तेव्हा झोपा. तू झोप बाळा, तू झोप. मी सगळं आवरतो मम्मी झोपतो. आपण उद्या भेटू. हा बर बर. ऐक ऐक ऐक, पण मी झोपायला गेल्यानंतर तू जीवाचं काही बरं वाईट नाही ना करणं? नाही रे राजा. आता मरायचं तरी कुणासाठी सांगतो मला? कुणासाठी मरायचं? बर 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 बर. आता मी जगणार एका एका नव्या ईर्षेनी, एका नव्या आकांक्षेनी जगणार. शाबास. मी सावरणार या दुःखातून. शाबास. थोडे दिवस जातील मित्रा, पण मी नक्की सावरेन या दुःखातून. गुड बॉय. गुड बाय. बाय बाय. बाय. गुड बाय. गुड बाय चित्रा. गुड बाय. गुड बाय फॉर एव्हर. सिगरेटची थोटक ऍश्ट्रे मध्येच टाका. घर म्हणजे रेल्वेचा प्लॅटफॉर्म किंवा मुतारी नव्हे. अरे बाबा तुझ्या भीतीने हल्ली मी सिगरेट पण ओढवत नाही. आय कॅन नॉट पुल दी सिगरेट. रे गे हा करा. आहा हा चूळ भरलीये. हो तर घ्या सँडविच घ्या. थँक्यू. वा सँडविच बाकी बेस्ट. हा मग मेहनत किती केली आहे. काय करायचं माहितीये? पहिल्यांदा पाव घ्यायचा, मग त्याच्यावर थोडा मस्का लावायचा, मग त्यानंतर हिरव्या चटणीचा थर, म्हणजे खोबऱ्याची चालती किंवा कोथिंबीरीची सुद्धा, पुदिना बिदिना घालून, मग त्यानंतर बटाट्याचे काप, कांद्याचे काप, बीटाचे काप, टोमॅटोचे काप, ते सगळं असं झालं की ते ब्रेड असा घट्ट धरून स्वच्छ सुरींनी तो स्वच्छ कापायचा. मग आवडीप्रमाणे त्यावर मीठ काळी मिरी टाकायची आणि मग रपारप हादडायचं. कळलं? खेळू दे आम्हाला. असं पुस्तकात लिहिलेलं नाहीये हादडायचं, कळलं का? बेळगी तुमच्यासाठी चीज सँडविच पण केलंय. अयो माझ्यासाठी? मग पाहिलं तू केवढा काळजी करतो आपल्या खाण्यापिण्याचं. अयो एवढं काळजी आमचं बायको करते ना, तो कशाला हो इकडे तिकडे बघायला लागत. भास्कर. येस सर. तू काय सांगितलं होतस बनवायला? अरे मी गडबडीत विसरूनच गेलो बघ. सुका बांगडा फ्राय. आत्ता आणतो आत्ता आणतो. ही पुस्तकाशी कोणी केली? कोणी केली पुस्तकाशी? हा वासू ए माझं नाव घेऊ नकोस. बरं देशपांडे. आणि नावही घेऊ नकोस. हे रेगे तिथे उभे होते. मी हो. अरे शाळा सोडलं पण पुस्तकात चौक सुद्धा नाही मी. हंडे
पुस्तकांची उलथा पालत कोणी केली सांगा, कोणी केली? कोणती पुस्तक आहेत? अध्यात्मावरची. मग काय बिशाद आहे माझी तिकडे हात घालायची? शी काय मेला बोलतो तरी. माईला माणूस आहे का डीसीपी, याच्यापेक्षा सासू पार वाढली. हांडे तुमची पोलिसात ओळख आहे ना? हवालदार आहे मी. मी विचारतोय तुम्ही पोलिसात आहात ना, मग मला जरा तुमच्या ओळखीनं एखादं पिस्तूल मिळेल का 15-20 रुपयात? का या शाम वरती धाडायचंय मला. याला साल डोसकं कामातून गेलंय. गेल्या 4 तासात आपण फक्त 4 मिनिटच खेळलो. बघा माझा शनिवार मी या शामचं कुकिंग आणि हाऊसकीपिंग बघत वेस्ट करायला मी तयार नाही. सँडविच बाकी बेस्ट हा. उरावर घालून घेते सँडविच बेस्ट. रे गे मी काय म्हणतो, खरंच चांगलंय का? होय तर. मग दे ना मला एक तुकडा. आधी रुमाल पसर. मी काय तुला भिकारी वाटलो? अरे असं नाही, खाली पडला तर तो खायत माका. अरे तुम्ही काता की केलता रे? असं भरल्या घरात रडू नको रे. त्यांनी सांगलांना सायलेंट प्लीज म्हणून. अरे ती उदबत्ती विजवा रे, त्या वासाने मला गुदमरायला झालंय. आणि त्याच्या सुक्या बांगड्याचा वास, बहुतेक मी जीभ हातभर बाहेर काढून बेशुद्ध पडणार आहे. मला ताबडतोब कळीव, लगेच ऍम्ब्युलन्स बोलवतो. अण्णा अच्या वेळी अर्स मागवतात. अर्स म्हणजे? हर्स, HERS, हर्स म्हणजे तिच. अरे भास्कर, अरे बाबा तू तरी त्याला सांग या स्वयंपाकाचा बलात्कार आवरायला. त्या फालतू गोष्टींकडे बघायला माझ्याकडे वेळ नाही. एक तर तुम्ही आठवड्यात नाही एकदा येता आणि एवढा वैताग करता. मी दिवसातले 22 तास काय करत असेल मग? अरे दिवसाचे 24 तास असतात ना. हो पण माझं घड्याळ 2 तास मागे असत. मग बरोबर. अरे बापरे, या सुका बांगड्याच्या वासाने मला गुदमरायला झालं. अरे भास्कर सांग रे बाबा त्याला आवरायला. त्यासाठी आधी रेगेचा गळा धरा. अरे माझ्यावरच आरोप. मग मिठभावला कोण गेलं होतं? मी. तिकडे सुके बांगडे आणले कोणी? मी. मग नको नको कोण म्हणत होत? मी. मी नाही, मी. मी नको नको म्हणत असताना सुद्धा माझ्या घरात येऊन ते बांगडे टाकले कोणी? मी. अरे पण मेल्या स्वस्त गावले म्हणून आणले, 10 रुपये शेकडा. काय म्हणताय? अरे मी तुम्हाला 100 रुपये देतो, 10 मिनिटात ते बांगडे बाहेर फेकून द्या. अरे भरल्या घरात सरडू नको रे. अरे गाढवा गुळाची चव काय? अरे असल्या वासाबरोबर लोक भात खातात. भात? मी काय म्हणतो भास्कर, आमच्याकडे असले प्रकार खात नाही. कारण तुमच्याकडे डोकं खातात असलं, तेही असलं तर. अरे या तर काहीच नाही, पुढच्या टायमात आमच्या टाईपची सागोती आणि वडे करूचे ठरवल्या ना. काय सांगताय? मग मग एकदा बारकू दादाच्या अड्ड्यावर खाल्ली होती, अशी झणझणीत होती म्हणून सांगू. फुकट खाल्ली होतीस ना, मग झणझणीत लागणारच तुला. अरे तुम्ही कायला येता की केलं रे? अरे ये जेवणा त्या चर्चा ऐकून माझा कान फुटला बघा. ए श्याम, अरे तर ते जेवण आवडतं घे रे बाबा. ये ये जाऊ दे रे भास्कर, करू दे त्याला स्वयंपाक, मीच जातो बघा इथन. सिट डाऊन, सिट डाऊन. ये भास्कर मी घरी जातो आणि चंदा मामा वाचत बसतो. जातो मी. सिट डाऊन. आय सेड सिट डाऊन. श्याम. यो भास्कर वर्डून वकल कोरड खराब होईल. अरे जे दिवस या श्यामच्या बायकोनेला सोड चिट्टी दिलं ना, तेव्हाच आपल्याला पत्त्यानं पण घटस्फोट केलं. अयो पुढच्या वेळी जेवणाचा प्रोग्राम नसेल ना, तरच मला पत्त केवायला बोलवा, कळलं? सिट डाऊन. जाता येणार नाही तुम्हाला असा गेम अर्धवट सोडून. आधीच मी 300 रुपये हरलोय ना. अरे तूच त्याला ते आत्महत्या करण्यापासून थांबवलं बघा. जातो मी. अरे नाही, बरोबर बोलत होता. म्हणजे चुकीचं मराठी बोलत होता, पण जे बोलत होता ते बरोबर बोलत होता. नाही रे गे, लोणचं वाटत. होय मिरचीचा. मिरचीचं नाही म्हणलं, निस्तच पडून राहिलंय ना. लाईक दॅट ओनली फॉलिंग इन द डिश. तुमका व्हाया चाटू. नाही नाही तुम्हाला नको असेल तर उगा तुमच्या लॉन्चवर मी कशाला अधिकार दाखवू. नाही 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 नाही, कोणचा पण लॉन्चा तुमचा आणि आमचा असा काय नसता, सगळ्यांचा असता. आणि मी ना असल्या लॉन्चात तोंड नाही लावले. का का? उगाच गरवार असल्यासारखं वाटत. अरे लोणच कसली वाटतंय रे, त्याच्याऐवजी पत्ते वाट ना जरा. उगा लोणचं फुकट घालवलं. तुला लोणचं खायची एवढी हौस असेल ना, अंडे लवकर घरी जात जा आणि बायकोला पुन्हा एकदा प्रेग्नंट करत जा. अरे 3 तासामध्ये 300 रुपये हरलोय आणि तुम्ही नुसते हादरताय. तुमची वजन किती वाढलेत बघा. हे श्याम, हे श्याम. काय रे? लवकर पत्ते खेळले. अरे एकदम 12 वाजत आलेले आहेत. माझ्या बायकोला ते पोटगीचे पैसे द्यायचेत ना, ते कमवायला मला अजून वेळ आहे, मला चान्स आहे अजून. ए श्याम, तुझे उंदीर झुरळ भाजून झाली. ए वासू, बांगड्याचं भाजण करतोय मी.
म्हणजे काय करायचं असं माहिती का, सुका बांगडा घ्यायचा आधी, मग तो पाण्यात टाकायचा, म्हणजे काय होतं काटा असा अलगद निघतो, मग त्यानंतर तव्यावर थोडस तेल टाकायचं, फोडणी टाकायची व्यवस्थित, आणि मग कांदा असा बारीक चिरून कांद्याची साल मागच्या खिडकीतून अशी फेकून द्यायची. नाही पण मला एक प्रश्न आहे, खिडकी पुढे असेल तर? आपण उलट उभं राहायचं आणि साल फेकून द्यायची. व्हेरी गुड, थँक्यू थँक्यू. बरं झालं तू सांगितलं, एखाद्या महिला मंडळाच्या पाकक्रिया स्पर्धेमध्ये आम्हाला नक्की बक्षीस मिळू शकेल. झालं असेल तर बस खेळ, चला. अरे या वासापासून मी दूर गेलो नाही ना तर गुदमरून मरेन, मग तुझ्या पोटगीची वसुली कशी होणार? इट विल बी अ डेड अकाउंट. नाही पण पांडे आताशी कुठे 12 वाजत आले? अरे माझे जिथे 12 वाजत आले कुठल्याही क्षणी मला उलटी होईल. हो अरे मग शीर्षासन कर ना, उलटी असेल तर सुलटी होईल. चुप रे आचार्य गुडचा. ए भास्कर, या बांगड्याच्या वासात जुगार खेळायची पद्धत नाही आहे, कळलं? पुढच्या वेळी जर असंच घडणार असेल तर मी तुमच्यातून कट. अरे कुठल्याही गोष्टीला हद्द असते. अरे बाबा, 10 रुपये शेकडा बापसाला घाल तुझ्या खायला. ए इकडे 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 जा, काय बोलूचा ना तर सगळा एका दमात बोलून जा, इन्स्टॉलमेंट सिस्टीमने बोलू नको. बरेच विचार करतो मी पण असं काय गेलो? आता माझं काय चुकलं? माझा तरी काय चुकला, पण मला असं वाटतं की आपला सगळ्यांक ना आता रात्रीपर्यंत पत्ते खेळतो कंटाळ येईल. नाही बाकी काय बी असू दे, पण मला असं वाटतं आपल्या गँगची आता फुटाफूट व्हायला लागली. नाही नाही, गँगची फुटाफूट नाही झाली आहे, गँगचा डायव्होर्स झालाय, घटस्फोट. चला मी आपण निघतोय. का उद्या उरणला मेवणीकडे जायचं आहे ना? बायको कुठे आहे? मग बायको इकडेच. अरे पोरांच्या शाळा, होमवर्क होमवर्क म्हणून तुम्ही फील्ड वर्क घेतलंय. मायला कांडप काढणार मेवणीच. चला निघूया, एकच्या आत घरी जाऊन बायकोच्या आतच माटान भाकरी वारबडायची आहे. अरे आता आणखी घरी जाऊन जेवणार? मग मी नाही जेवलो तर बायको मला जेवेल, नॉनव्हेज आहे ती. पण यांचं बरं आहे बाबा, सडा फटिंग आगाना पिछा, व्हाट अ लाईफ. कुणाविषयी बोलताय तुम्ही हंडे? तुमच्याविषयी. तुमच साडा फटिंग आगाना पिछा, लाभ गे मेक फन, म्हणजे हसा खेळा मजा करा. अच्छा अच्छा, समजा तुम्हाला वाटलं जावं एखाद्या डान्स बार मध्ये, गाणं ऐकल्यावर एखादीला घेऊन जावं तिकडे च्याव म्याव करायला, तर कोण अडवणार आहे तुम्हाला? हु इज गोइंग टू काय अडाव यू? हे बघा हवालदार, मी तसल्यापैकी नाही आहे. माहित आहे माहित आहे, तुला नाही सांगत, मी माझ्या विषयीच बोलतोय. बायला हवालदार असून बी बायकोच्या कैदीत, तुमचं बरं आहे, नो बॉसिंग अवर्स इज डिफरंट. मी काय म्हणतो श्याम, तू का नाही जात एखाद्याला घेऊन? हनुमान म्हणजे एखाद्या येळेस एखादीला घेऊन का नाही जात तू? का बुवा? अरे बाबा, 1000-1500 रुपयात त्या तुम्हाला सुखाची किल्ली देतात, आणि त्या किल्लीनं स्वर्गाची दार उघडता येतात. कुठे गावते हो ही किल्ली? तुम्हाला हवी किल्ली? हो. मायला त्याच्यासाठी 1000-1500 रुपये पडतात. अरे माझ्या बाबा, तुम्ही जा 150 रुपयात मेवणीला घेऊन उरणला गिरण चालवायला. मायला आम्ही गेलो तर बायको नावाचा गुरखा आडवा येतो. कसं असं बोलता हो स्वतःच्या बायकोविषयी, एवढा सुखी संसार चाललेला असताना? सुखी संसार, मायला माशाचे अश्रू कोणाला दिसणार? होय तर त्यातून सुक्या बांगड्याचे अश्रू तर कोणालाच नाही दिसणार. का हो का सुकलेले असतात ना. चला रे गे, अश्रू पूर्ण नैनानी काढता पाय घेऊया. चला, लेट अस टेक अवर लेग आउट विथ अश्रू फुल आईज. आईज? हा हा, आईज आईज. चला चला. काय रे गे, डिश घेऊन जाते अख्खी बरोबर. आपण दोघं सडाफडी म्हणजे यांना वाटतंय आपलं आनंदात चाललंय सगळं. हा, पण एकटेपणाच्या आगीचा चटका यांना मिळाला ना, मग कळेल काय चाललंय आपलं ते. नाही पण त्या आगीमध्ये तू स्वतःच कोंबडं भाजून घेशील, तुझा काय भरोसा? तू माझ्यावर मगापासून चिडतोयस काय रे? काय चुकलं काय माझं? काय चुकलं मला एक सांग, दोन सडा फटिंग ज्या घरामध्ये राहतात ते घर इतकं स्वच्छ असावं, त्यांच्या आईने ठेवलेलं असेल त्याहूनही स्वच्छ. का करतोस तू माझ्याशी असा खेळ? अरे मी आंघोळीला गेलो ना की तू बाथरूमच्या दरवाजाच्या बाहेर टॉवेल घेऊन उभा राहतोस. मी सिगरेट पीत फेऱ्या मारायला लागलो ना की तू माझ्या मागे ऍश्ट्रे घेऊन धावत येतोस. मी झोपलो की तू डासांची उत्पत्ती लावतोस. का करतोस माझी पंचायत? हे बघ, मी तुझी सोय पाहत असतो, मला काय माहिती तुला माझी इतकी वैतागवाडी झाली ते. अरे पण मला काही स्वातंत्र्य आहे की नाही? मला माझे निर्णय घ्यायला नकोत. हे असं तुला कधीपासून वाटायला लागलं रे भास्कर? एक्झॅक्टली सांगू,
जेव्हापासून मला वाटायला लागलं ना तेव्हापासून. अच्छा, म्हणजे तुला आता माझी वैतागवाडी झाली आहे. नाही असं मी म्हटलेलं नाही, असं तू म्हणतोय. आता म्हणालास तू माझं टाळक कामातून गेलंय मला तुझी वैतागवाडी झाली म्हणून. असं मी नाही म्हटलं, तू मला सांगतोस की मी असं म्हटलं. नाही नाही, तू आता मला असं म्हणालास की मी तुला अमुक 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 असं म्हणालो असं मला वाटलं जे तुम्हाला म्हणाला. नाही नाही, तुला काय वाटलं ते तुम्हाला सांगू नकोस. मी काय म्हटलं असं तुला वाटतंय ना ते वाटलंच मला सांगू शकतो. तुला तेच सांगतोय की तू मला असं म्हणाला. बस बस, माझं डोकं कामातून गेलं. पहा पुन्हा म्हणालास, बघ डोकं कामात गेलं, वैतागवाडी झाली, बघ म्हणालास की नाही गेलं मी सिद्ध. संभाषण ही कला आहे हे ते लोक म्हणतात ना, त्यांच्या कुल्यावरती ना चापकाने सपासप फटके मारले पाहिजेत भर चौकामध्ये. ठीक आहे, मी चुकलो, बस मी चुकलो, माझीच चूक झाली. एवढा मोठा घोडा झालो ना तरी चुका करतच ना. फेक फेक फेक, आता का थांबलास? फेक, गो अहेड. नाही मी कंट्रोल केला. का का कंट्रोल करता तुम्ही? विचारी माणसं जी बिचारी असता, अरे जे करायचं असतं ज्याच्यावर बंधनं असतात ती बंधनं झुगारून द्यायची असतात आणि तेच नेमकं करायचं असतं, कळलं? इतकं सोपं नाहीये ते. बस आपण पाहिजे तर चर्चा करू त्यावर. नको नको, चर्चा नको रे बाबा. का श्याम, तुझ्या लक्षात येते का काय? तू इथे आल्यापासूनच्या प्रत्येक रात्री आपण फक्त चर्चा करण्यात घालवलेत रे. मग रात्री करण्यासारखी आणखीनही एखादी दुसरी गोष्ट असू शकते ना श्याम? कुठली रे? गीता वाचन. चालेल, खरंच अगदी मनातलं बोललास. बघ आपण काय करू, उद्यापासून तू गीता वाच, मी शनीचं महात्म्य वाचतो. तुझा जन्म कुठच्या नक्षत्रावर झाला बरं? चित्रा. आता तिचं काय? चित्रा नक्षत्रावर. अरे असा कसा आहेस रे तू? तुझ्या एक पॉइंट लक्षात आलेला नाहीये. काय? कित्येक दिवसामध्ये आपण बाईला स्पर्श केलेला नाहीये, किंबहुना बाईचा स्पर्श आपल्याला झालेलाच नाहीये. मी मला असं वाटायला लागलंय की येत्या कालावधीत हा स्पर्श जर मला झाला नाही ना तर मला वेड लागेल. मला खरंच वेड लागेल. तर माहिती, एखाद्या मासिकातलं असं स्त्रीचं चित्र पाहिलं ना की अशा सगळ्या शिरा अशा थडा थडा उडायला लागतात माहितीये. हो, यावर एक उपाय आहे भास्कर. काय उपाय? ही असली मासिकं वाचणं बंद करायचं. बरं, मासिकांचं ठेवूया आपण बाजूला. हा, रस्त्यातून जाताना अशी एखादी सुंदर स्त्री समोर दिसली ना की असं वाटत की जावं आणि काय करावं रे? काय करावं असं वाटत? काय करावं हा प्रश्न ज्याला पडतो ना त्याला कशाला देऊ मी या प्रश्नाचं उत्तर? अरे मूर्ख माणसा, इथे आपण दोन बायका आणायच्या आहेत आणि त्यांचे नवरे आले तर त्यांना सत्यनारायणाच्या पूजेला बसवायचंय. अरे गधड्या, एक पोरगी तुझ्यासाठी एक माझ्यासाठी. छे, शक्य नाही. मी गेल्या कित्येक वर्षात दुसऱ्या बाईचा विचार सुद्धा केलेला नाही. त्याबद्दल मी तुझा जाहीर सत्कार करणार आहेच, पण तू नंतर. आता आपण काही बायकांना फोन करूया. म्हणजे आज तुला राहणारच नाही वाटत? हो, मला बाई हवी आहे. बघ, मला जमणार नाही. का जमणार नाही? माझं लग्न अजूनही ऑफिशियली मोडलेलं नाहीये. ते केव्हाच मोडलं? आणि ते मोडकं म्हणून तुझ्या बायकोनं केव्हाच अडगळीत फेकू नाही दिलं? नाही पण भास्कर, मी अजूनही त्यात गुरफटून अडकून गुंतून पडलोय. मला त्यातनं मोकळं व्हायला थोडासा वेळ दे. नाहीये, माझ्याकडे आता वेळ नाहीये आणि माझ्याकडे आता धीर सुद्धा नाहीये. मी उद्याच संध्याकाळी एक पोरगी इथे आणणार, तिच्या बरोबर जेवणार, मजा करणार. हा हा हा, कोणाला तरी मी हे विचारणारच. आणि तू? मी कोणाला विचारणार? माझ्या ओळखीची दुसरी एकही बाई नाही. हा, नाही म्हणाला जाज्वल्याची ईर्ष्या आहे. अरे ह्या बाबतीत कशाला हवाय जाज्वल्य ईर्ष्या? काय बोलतोयस तू? काय जाज्वल्य म्हणजे माझा मुलगा. अच्छा अच्छा. ईर्ष्या म्हणजे त्याची मिस, शाळेतली. हा, तिला मी विचारू शकतो कारण ती माझ्या ओळखीची आहे. पण तिला मी असलं काही विचारलं तर ती मला शाळेत अंगठे धरून उभं करेल आणि माझ्याच मुलाच्या वर्गात नेमल्या इतर मुलांनी मला पाहिलं असतं अंगठे धरून उभं केलं. मुली आणण्याचं काम माझ्याकडे. तुला माहितीये आपल्या रस्त्यावर दोन पोरी राहतात. रस्त्यावर? अरे 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 बिचाऱ्या, काय आपल्या देशाची अवस्था वाईट झाली ना रे भास्कर. बाईंची राजवट होती ना. अरे रस्त्यावर म्हणजे ह्या रस्त्याच्या त्या टोकाला एक कामधेनू नावाची बिल्डिंग आहे माहितीये. हो, का काढून त्याच्यामध्ये नू लिहिलाय तीच ना? हा तीच माहितीये. त्या बिल्डिंग मध्ये दोन म्हशी राहतात. शी इतकं? दोन पोरी राहतात, दोघीही बहिणी आहेत. बर, एक विधवा आहे आणि दुसरीला नवऱ्याने टाकून दिलंय, त्यामुळे त्या दोघी मजबूत चालू आहेत. अरे अरे अरे, एक विधवा आणि दुसरी परित्यक्ता. हो, कुणी दुसऱ्या बऱ्या नाही भेटल्या तुला? आपली अवस्था ना स्पिन बॉलर सारखी झाली आहे. म्हणजे ना आपल्याला आता नवे चेंडू कधीच हाताळायला मिळणार नाही. आता लोकांनी टाकून दिलेला चेंडूच आपल्याला. मग मी कुठला चेंडू घ्यायचा? तो टाकून दिलेला. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. नाही नाही, ठीक आहे म्हणून चालणार नाही.
ठीक आहे म्हणून चालणार नाही, आधी मला वचन दे. हा दिलं. नाही दिलं नाही म्हण मी वचन देतो. देतो रे बाबा देतो. हा त्यांच्या समोर आपल्या दिवसाचा जमा खर्च मांडणार नाही. नाही 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 तुला असं करता येणार नाही. अरे नाही मांडणार रे बाबा. अच्छा नाही म्हणणार. हा त्यांच्यापैकी कोणालाही तू चित्र अशी हाक मारणार नाही. नाही 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 असं तुला करता येणार नाही श्याम. अरे नाही मारणार मी हाक. अच्छा असं होय. त्यांच्या समोर रडारड करणार नाही, हसतमुख राहशील. हा ठीक आहे ठीक आहे. शाबास श्याम. हा मला असाच श्याम हवा होता. माझा श्याम, एक एक नवा श्याम. अरे उद्याच संध्याकाळी त्या दोन पोरींना इथे बोलवतो. कल एक नई श्याम और एक नया श्याम. ओ हो 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 फॅन्टॅस्टिक. अरे घर किती छान लावून ठेवले श्याम तू. क्या बात आहे. आ हा हा अरे स्वयंपाकघरातनं जेवणाचा एक मस्त वास येतोय. क्या बात आहे. अरे श्याम सारखा सुग्रण मित्र भेटायला सुद्धा नशीब लागत. मामाची बायको सुग्रण रोज रोज पोळी शिकरण. शिकरण करणं कसला आलाय सुग्रणपणा. अरे शिकरण राहू दे. हे बघ काय आणलंय. आपली बाटली चार्ज करण्यासाठी, बॅटरी चार्ज करण्यासाठी बाटली आणली आहे. अरे पण त्याचे चार्ज किती असतील. जाऊ दे रे एवढा काय विचार करतोस. पाहिजे तर उद्यापासून आठवडाभर आपण ऑफिसला चालत जाऊया. बरं ते सोड. तुला एक सजेशन देऊ का. त्या मुली आल्या ना की आपण लाईट्स असे डीम करूया. का असे मंद मादक वातावरण निर्मिती. उन्मादक चेतक भेगी भेगी खुशबू फुलो जैसी ताजगी. लक्स टॉयलेट. आहा टॉयलेटला जायचं तिकडे. नाही 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 बाय द वे तू जेवायला काय केलीस. हा प्रॉन्स मलई करी. म्हणजे काय करायचंय बघ, आधी कढईमध्ये कांदा आणि लसूण असं चिरून घेऊन जरा परतून घ्यायचं. मग त्यामध्ये अक्षरशः स्वच्छ केलेली अशी मस्त कोलंबी टाकायची. स्वर्ग होता त्याचा छान बाजार करून टाकलास तू. ते जाऊ दे. तू मला सांग तुला एवढा वेळ काय लागला. काय करत का तू एवढा वेळ. इतका उशीर का झाला तुला. अरे ऑफिस मध्ये काम होत मला. तुला काम होत. हसतोस का असा कुत्सित माणसासारखा. होत मला काम आणि झाला उशीर. ठीक आहे याच्या पुढे लक्षात ठेवेन आणि उशीर होत असेल तर मी फोन करून कळवेन तुला. विशेषतः आजच्या सारखा प्रसंग जर घरात होणार असेल ना तर मात्र नक्कीच तुला लक्षात ठेवायला हवं. अरे दुपारपासून 2 वाजल्यापासून मी तिथे धडपड करून इतकी मेहनत करतोय, स्वयंपाक करतोय. कशासाठी कुणासाठी. पुरे हा तमाशा पुरे. वाजले किती. 8:30 वाजले ना. आता त्या पोरी येतील. 8:30 मला वाटलं 7:30. का तू त्यांना 7:30 वाजता बोललो होतस ना. ते जाऊ दे. पण आता त्या पोरी आल्यानंतर जरा नीट वाघ हा. आणि ही पळी सारखी माझ्या समोर नाचू नकोस. पळी नाही त्याला डाव म्हणतात. डाव. डाव. ए डाव ह्याला नाही काय म्हणत. ह्या दोघी आहेत ना ह्यांना म्हणतात डाव. या 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 वेलकम वेलकम आशा उषा भगिनींनो प्लीज वेलकम. या या आम्ही दोघं तयारीतच आहोत बरं का. आम्हाला यायला उशीर तर नाही ना झाला. आणि झाला असता उशीर तर आम्ही काय तुमचा नाद सोडून दिला असता का. त्या बाबतीत आम्ही अगदी हे आहोत. चिवट आहोत चिवट. अरे पण तुम्ही अशा दारात का उभ्या. या ना आतमध्ये या. या खर तर बेडरूम आतमध्ये एक तिकडे एक इकडे. काही नाही काही नाही काही नाही. हेच का आपले आजचे पाहुणे. रे कधड्या पाहुणे काय म्हणतोस यांना. हे आता आपले आहेत म्हणजे हे ह्या आपल्या मैत्रिणी आहेत. खर तर हा आपला सोफा कम बेड आहे. ओळख करून देतो. ही आशा आणि ही उषा. यू नॉटी. मी उषा आणि ही आशा. ओ सॉरी 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 चूक झाली माझी. आशा आणि उषा राईट. आई वडिलांनी फक्त नावच ठेवली आहेत का आडनावं पण ठेवली आहेत. आहेत ना आडनावं आहे. त्यांचं आडनाव आहे प्रभावळकर. असूच शकत नाही प्रभावळकर. त्यांचं नाव आहे बिवळकर. कसं असेल बिवळकर. त्यांचं आडनाव आहे शेजवळकर. शेजवळकर शेजवळकर म्हणजे शेजेत जवळ कर आणि मजेत दूर कर. एनिवेज ह्याची ओळख करून देतो. हा माझा मित्र आणि आजच्या या संध्याकाळच्या सभेचा अध्यक्ष श्याम म्हातारे. अय्या म्हात्रे. म्हात्रेच. अलीकडे फार विनोदी समजायला लागलाय स्वतःला. आपल्याला भेटून आनंद झाला. मला नाही झाला. का नाही झाला. खोटं कशाला बोलू. नाही नाही झालं तर नाही झालं. अरे पण नाही ओळख समारंभ शांततेत पार पडलेला आहे. आता आजच्या या मीटिंगचा पुढचा अजेंडा. अरे पण तुम्ही दोघी अशा उभ्या का. उभ्याने मला काहीच करता येणार नाही. म्हणजे उभ्याने आपल्याला गप्पा मारता येणार नाहीत. उभ्याने आपल्याला जेवता येणार नाही. पाणी पिता येणार नाही. म्हणून म्हणतोय बसा ना बसा बसा. या 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 बसा बसा.
तर मदन लतिकांनो आशा उषा ना अरे तेच ते रे कसं काय वाटलं तुम्हाला हे पंपिंग स्टेशन आमचं हे घर कसं वाटलं छानच गडे किती किती छान किती किती हे गडे आमच्या घरापेक्षा उत्तम आहे गडे 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 म्हणून हा गडी माणूस आता कामात न जायला लागलाय बरं का गडे तुम्ही मोलकरीण वगैरे ठेवली आहे वाटत नाही मोलकरीण ठेवणार होतो पण काय आम्ही तिचे मोल करू म्हणून आजकाल ती आमच्याकडे यायला घाबरते मी या घरात इतकी कशी टापते बाई कोणीतरी मदत करत असलंच पाहिजे हा तसा मी एक गडी ठेवलेला आहे जो अधून मधून स्वयंपाक करतो आणि फावल्या वेळेत अकाउंट सही ठेवतो अच्छा अच्छा म्हणजे पार्ट टाइम अकाउंटंट आहे तर तो क्या बात आहे काय बुद्धिमान आहात अहो तुम्ही खरं म्हणजे पार्ट टाइम अकाउंटंट आणि उरलेल्या वेळेत हिशेब तपासणीच येतो बाय द वे तुम्ही आमच्या घरी आलात जणू काही वैराण वाळवंटात पावसाची सर आली आहे अयो बरं आठवण करून दिली अरबस्तानच्या वाळवंटात तर फक्त 3 इंच पाऊस पडला तुम्ही इथे भूगोल शिकवायला आला आहात का इतिहास घडवायला म्हणजे काही पेयपान वगैरे करूया का यू नॉटी आल्यापासून नुसते तुम्हीच बोलताय हे पांडुरंग तर गप्पच आहेत पांडुरंग मी मी पांडुरंग हा पांडुरंग कमरेवरचे हात खाली कर बाबा हा श्याम विसरलत का आय एम सॉरी आय फॉरगॉट मेंशन नॉट या घरात किती गारवाय नाही थंडी वसते का तुम्हाला लगेच थंडी दूर करू तुमची चल सावट काल रात्री किती उकडत होत नाही मी तर कपडेच काढले एकदम सगळे नाही हो आवश्यक ते ठेवले आणि फ्रीज उघडून त्याच्या समोर बसले कशी काय वाटली आयडिया अरे फॅन्टॅस्टिक या आयडिया बद्दल तुम्हाला खर तर नोबेल द्यायला पाहिजे ऍक्च्युली आय एम वर्किंग ऑन दिस आयडिया चल सावट आमच्याकडे ना उकाड्यामुळे झोपच लागत नाही मग इकडे येऊन झोपत जा चालेल तुम्हाला हो न चालेल काय मी आहे ना मी बिछाने बिछाने घालून देत जाईन ना आयडिया चांगली आहे पण प्रॅक्टिकल नाही आहे शुक्रवारी म्हणे पाऊस पडणार आहे म्हणजे असा आरोग्य खात्याचा आपलं हवामान खात्याचा असा अंदाज आहे अगं बाई मग सर्वत्र गारवा पसरेल नाही नाही असं काही नाही म्हणजे पाऊस पडून गेल्यानंतर सुद्धा कधी कधी खूप उकडत हो आता हे म्हणत असेल तर असेल कदाचित असेल ना मग चला जेवायला बसा चला अरे लगेच काय जेवण आधी आपण यांची शाळा घेऊया ना काय म्हणजे थोडस पेयपान वगैरे करूया ना काही घेणार आहात का तुम्ही आता तुम्ही देतच असाल तर घ्यावंच लागेल अरे देणार म्हणजे काय भरपूर देणार तुम्ही हवं तेवढं घ्या अगदी मागून मागून घ्या पण जेव्हा तुम्हाला वाटेल ना बास तेव्हा मला सांगा म्हणजे मी द्यायचं थांबेन जरा सांभाळून बर का मुलींना घेताना नंतर पोटात त्रास होतो मग आम्ही सहन करू ऐसा मौका फिर कहां मिलेगा अरे ऐसा क्यों मिलेगा मिलेगा अगर तुमको वाटे ना तो तुमको रोज रोज मिलेगा पण मला की नाही थंड सरबतच हवंय अहो मग आधी सांगितलं असतं तर मी थंडगार पण करून ठेवलं असतं ना काय माहिती का एक हिरवागार भैया घ्यायचा अय्या नाही भैया मग त्याच्या कैऱ्या आय मीन त्याच्याकडच्या कैऱ्या घ्यायच्या मग त्या उकडवायच्या मग त्याची साल काढायची बस 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 लगेच आपल्याला गार वाटायला लागलं बघ तुम्ही बसा ना मी पटकन सरबत घेऊन येतो थांबा थांबा मी मुद्दामून आत जातो मी मुद्दामून तू इथे रुळावास म्हणून कळलं ना ह्यांच्याशी जरा नीट बोल कळलं ना तुझं पाकशास्त्र त्यांना शिकवत बसू नकोस एक्सक्यूज मी मॉस्कोच ऑलिम्पिक फार गाजलं नाही का तरी बरं त्यावेळेस तेंडुलकर नव्हता हो त्यामुळे काय झालं निवडणूक खूप शांतपणे पार पडली दरवर्षी निवडणूक मॉस्कोलाच घ्यायला हव्यात नाही म्हणजे तेंडुलकर ऑलिम्पिक वर जाईल अरे नीट बोल मूर्खासारखं बोल नको अध्यक्षासारखं बोल रे तुम्ही दोघी बहिणी बहिणी आहात म्हणे सख्या हो आम्ही दोघं पण भाऊ भाऊ नाही आहोत कल्पना आहे त्याची आम्हाला पण मला मला भाऊ आहे सख्खा डॉक्टर आहे तो डॉक्टर शिवाय त्याच्याकडे एक दवाखाना सुद्धा आहे उरणला असतो तो उरण मुंबईकरांचं फॉरेन उरण तिथे असतो तो कल्पना आहे त्याची आम्हाला तुम्ही ओळखता त्याला तसं नाही हो उरण हे मुंबईकरांचं फॉरेन
याची कल्पना आहे आम्हाला. आम्ही जाऊन आलो उरणला. तुम्ही बोट 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 लागते मला. ओ हातही लागतो. लवली ह्याच्यात काय लवली? नाही मला पण बोट लागते. आपण पुढच्या वेळी घोडा गाडीने जाऊया का? घोडा गाडी. तुमचं मूळ गाव कुठलं? मूळ गाव म्हणजे तसं सांगायला गेलं ना तर आम्ही मूळच्या कोल्हापूर जवळील गारगोटीच्या. किती वर्ष झाली गारगोटी सोडून? मुंबईत येऊन किती वर्ष झाली? 10 वर्ष. सहजच आलो होतात का चक्कर मारायला वगैरे? नाही हो, चक्कर राहतो आम्ही. मुंबईत काही कोणी फिरायला येईल का? गम्मत हो गम्मत. हे शामराव किती गोड गोड जोक मारतात नाही का ग गडे. कामाला कुठे असता? मसणार. मसणार? अरे मज्जा आहे का मुलीची? मग काही प्रमोशन वगैरे तिथे? चल आम्ही की नाही इथल्या मसाज सेंटर मध्ये काम करतो. हो का? काय माहितीये ना, लोक त्यांची ना दुरुस्त प्रकृती घेऊन आमच्याकडे येतात आणि आम्ही तशा दुरुस्त करून पाठवतो. म्हणजे तुमच्या बोटात जादू आहे तरी तुम्हाला बोट लागते? एकदा या तुम्ही, कन्सेशन मध्ये करून देऊ. मला कशाला पाहिजे कन्सेशन? मला काय नको कन्सेशन वगैरे. मी काय हाफ चड्डी मध्ये हाफ तिकीट काढून फिरतो बस मध्ये? कन्सेशन देता. शामराव मला सांगा तुम्ही काय करता? नोकरी धंदा के? मी 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 ना एका जर्नल मध्ये जनरल बातम्या लिहितो. कुठून मिळतात तुम्हाला बातम्या? बातम्यांमधून. भास्कर सगळ्याच बातम्या खऱ्या असतात का? हल्ली बातम्या कमी आणि जाहिराती फार नाही का हो? भास्कर काही खोली मोठी आहे ना त्यामुळे असं भास्कर असं बोलवायला लागत. या घरात दोन बॅचेस राहतात वाटत. हो एक सकाळची बॅचेस बॅचलर्स. नाही पण तसं काही नाहीये, म्हणजे भास्करच्या बायकोनी त्याला कधीच सोड चिठ्ठी दिलेली आहे आणि माझ्या बायकोनी सुद्धा मला सोडल्यातच जमाय. म्हणजे तसे आम्ही दोघे घटस्फोटीतच आहोत असो. भास्कर भास्कर तांत्रिक दृष्ट्या पाहता मी विधवा आहे आणि शारीरिक दृष्ट्या काहीच फरक पडला नाहीये. म्हणजे त्याच काय झालं माहितीये का? आम्ही डिवोर्स साठी फायनल कोर्टात अर्ज केला आणि सही व्हायच्या दिवशी आमचे रावसाहेब गचकले. तरी बरेच जगले म्हणायचे. आणि मला यांनी खटस्फोट दिला माझं चारित्र्य खराब म्हणून. तेवढं काही चारित्र्य तुझं मोठ्या प्रमाणावर खराब नव्हतं? हा जाऊ दे ग, कुणाला किंमत आहे त्याची? नाही पण घटस्फोट म्हणला ना की यातना पूर्ण, दुःख पूर्णच. हो ना, आणि घटस्फोट पूर्ण होईपर्यंत वकील चांगला मिळाला नाही तर खूपच यातना पूर्ण. तुम्हाला म्हणून सांगते त्या मनाने मी खूपच लवकर मोकळी झाले. अहो मी घटस्फोटाचे परिणाम यातनामय असतात असं म्हणतोय. म्हणजे दोन सुखी जीवांना वेगवेगळं करून त्यांच्या आयुष्याच्या चिंध्या चिंध्या करायच्या, म्हणजे किती अमानुष आहे सगळं. जाऊ द्याओ, रात गई सो बात गई. तुमचं नाव मी विसरले, पांडुरंग. हो नाही हो नाही, पांडुरंग नाही, श्याम श्याम श्याम. म्हणजे संध्याकाळ नाही का हो? भास्कर आलो आलो. नाही आलास तरी चालेल. हा हा पहा फोटो. पाहताना पाहताना किती यातना होतात म्हणून सांगू. लहानपणीच आहे काय हो? तुम्ही आणि तुमची बायको लहानपणापासून प्रेमात पडल्या होतात? अहो हा माझ्या मुलांचा फोटो आहे. हा जाजवल्य 5 वर्षांचा आहे आणि ही स्फूर्ती 3 वर्षांची आहे. अय्या किती गोडे. त्यांच्या आईकडे असतात मुलं. तुम्हाला चैन पडत नसेल ना त्यांना बघितल्याशिवाय? चैन? अहो अन्नाचा घास घशाखाली उतरत नाही हो. पण आता घटस्फोट पडला की सगळं आलंच. करेक्ट, घटस्फोटामुळे भूक मंदावते. म्हणूनच मी त्यांना शाळेच्या जेवणाच्या सुट्टीत जाऊन भेटतो, त्यांना खाऊ घालतो, त्यांच्याशी खेळतो. तुम्ही म्हणजे प्रेमळ पिता. प्रेमळ पिता? आमचे हे सुद्धा प्रेमाने प्यायचे म्हणून निवळ ट्रबल होऊन गचकले.
पण मी कितीही प्रेमळ पिता असलो ना तरी माझ्यापेक्षा प्रेमळ पिता आहे चित्रा. चित्रा म्हणजे तुमची मुलगी ना हो? आई आई माझ्या मुलांची. अच्छा अच्छा अच्छा. मुलं तिच्याकडेच असतात त्यामुळे तिने त्यांच्यावर खूप चांगले संस्कार केले. पण मी असं जगायला नालायक माणूस ठरलो. नालायक का म्हणून नालायक? मी सांगते उलट तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की तुम्हाला दोन गोजीरवाणी मुले आहेत आणि एक माझी बायको. माझी बायको? तीच हो माझी बायको. हो तुमची बायको कशी असेल? माझी बायको चल सावट. माझी बायको म्हणजे एक्स बायको. अच्छा अच्छा एक्स. एक सेकंद. हा हा पहा तिचा फोटो. अय्या किती छान किती सुंदर गडे बघो. आणि हा बघा दुसऱ्या दुसरा फोटो. अग बाई या फोटोत तर कोणीच नाही बघू. अरेच्छा ओ असं कसं होईल? अहो ह्यात कसं कोण असेल? हा माझ्या घराचा मी ज्या खोलीत राहायचो त्या खोलीचा फोटो आहे हा. अय्या बघू किती नीट नेटकी हो ही खोली आणि विशेषतः ना त्या खुर्च्या आवडल्या. हो दादरून घेतल्या इन्स्टॉलमेंटी 399 रुपये पर मंथ क्वार्टरली भरायचो फिटले हप्ते. मरू दे ऑफिस मधनं सुटलो ना की कधी कधी घरी जातो असं व्हायचं मला. माझी बायको माझं घर माझी मुलं माझ्या खुर्च्या हे जीवन होत माझं. काय अजून त्या तिच्याकडेच आहेत? तिला देऊन टाकल्या मी पण आता घडी विस्कटली ती पुन्हा नाही बसायची खुर्चीत. आयुष्याची घडी विस्कटली आहे ती पुन्हा नाही बसायची. जाऊ द्या जाऊ द्या. मी खूप भावना विवश झालो. एखादं पुरुष रडलं म्हणजे त्याच्या नाजूक मनाचं लक्षण आहे. आपण आपण विषय बदलूया. हे शामराव किती किती छान आहेत ने. आपल्या पत्नी विषयी इतक्या आदराने बोलणारा पुरुष विरळाच. मला आता ह्यांची आठवण झाली. ह्यांची आठवण कशा? या आहेत ना इथे. त्यांची नाही हो ह्यांची. अच्छा नको ग त्या आठवणी पण काढू नकोस. किती सुखात होतो आम्ही. तुझ्या नवऱ्याच्या मित्राने तुझी वाट लावली. किती दिवसांनी डोळ्यात अश्रू दाटले. कुठे आटले? लगेच. हो मी तर गेली 5 वर्ष रडले सुद्धा नव्हते. असं करू नका असं करू नका वहिनी. मन हलकं करा. मनात काही ठेवायचं नाही. रडा काय? नाही रे कोणी मेलं बिलं नाहीये. माशी रडारड का मांडले तुम्ही? हा काय केलंस श्याम? काय केलंस तू? त्यांना खरं सांग काय केलंस? त्यांनी काहीच केलं नाही अजून आम्हाला. हा तेच सांगितलं होतं मी. माझ्या अपरोक्ष इकडे काही करायचं नाही. जे काय करायचं माझ्या समोर सांगितलं होतं की नाही मी. अरे बाबा आता तू उगच भांडत बसू नकोस. हा मी आतमध्ये जरा काही गेलो तर लगेच शोकसभा. तुला जर रडायचं असेल ना तर आतमध्ये जाऊन रड जा. नाहीतर त्या प्रॉन्स मलाई करीकडे जरा लक्ष देशील. अरे देवा रे माझ्या. अरे तुला मी तुला सांगितलं होतं मी मला बोलवून घे म्हणून सांगितलं. बघ काय झालं. अरे बाजूल बाजूल. सॉरी हा तुम्हाला ह्याची थोडीशी माहिती द्यायची राहून गेली. हा श्याम म्हणजे ना चालता बोलता मेलोड्रामा आहे. छे छे त्यांच्यासारखा सज्जन आणि गोड सुद्धा गो. हो त्यांच्यासारखा सज्जन आणि गोड माणूस आम्हाला उभ्या आयुष्यात कोणी भेटला नाही. मला तर असं वाटतं की त्यांना जवळ घ्यावं आणि कुशीत घेऊन थोपटावं. चालेल तू आता बाहेर आला ना की तुम्ही त्याला कुशीत घ्या आणि थोपटा. तोपर्यंत मी यांना थोपटतो. उषा येतेस ना कुशात? उषा कुशीत. 50 रुपये 75 पैसे जास्त नाही कमी नाही. 50 रुपये 75 पैशाची राख रांगोळी झाली कळलं. आता दुकानात ना कचोऱ्या आणि डाळवडे आणून गिळा. अरे पण काय झालं? काय झालं? अरे इकडे जे लक्ष देतोस ना ते तिकडे दिलं असतं ना तर कोळसा झाला. त्या कोळसा त्या प्रॉन्स मलई करीचा ते तरी टळलं असतं. कळलं? तुला सांगितलं होतं 5 मिनिटं मंदाकिनीवरती ठेवून भांडं उतरवायचं म्हणून. सांगितलं होतं की नाही? हा असं वागतो माहितीये. आता जेवण बिवण विसरा. मी काय म्हणते त्यापेक्षा आपण आमच्याच घरी जाऊन जेवूया का? अरे परत जेवण कशाला? मी काय म्हणतो आपण आधी इथला प्रोग्राम आपला आहे ना
तो प्रोग्राम आटपून घेऊया, म्हणजे आपल्याला छान भूक लागेल. आमच्याकडे जरा उकडत, चालेल. त्यात काय, फ्रीज उघडा ठेवायचा आणि कपडे काढून बसायचं. मी तर इथूनच कपडे काढून यायला तयार आहे. आमच्या घरी गेलो ना की अर्ध्या तासात जेवण तयार होईल. पण जेवण जरा पटापट आवरा हा, आपल्याला बरंच काय काय करायचंय, आधीच खूप उशीर झालाय. येताना विस्की आणायला विसरू नका. अरे कसा विसरेन विस्की, त्याशिवाय फोर्स कसा येणार. आणि हो, या श्यामरावानेही घेऊन या. ह, श्याम्याचा श्यामराव झाला. वा, टाटा, बाय 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 बाय. अरे श्याम, क्या बात है. अरे दोन पोरींना तू ऍट अ टाइम जिंकलस. वा वा, काय स्पीड आहे तुझा, तू ना फास्ट बॉलर आहेस. वा, आता ना आपल्याला तिकडे जाऊन दुसरी इनिंग खेळायची. चल 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 चल. मी येणार नाही. अरे पण तू नाही आलास तर मला कसा स्कोप मिळणार. ते तुझं तू बघून घे रे काय ते. मला त्यांच्याशी नीट बोलता सुद्धा येत नाही. मी भाऊ उरण हवामान याविषयी बोललो, थोडस रडलो आणि गप्प बसलो. अरे तुझं रडणंच त्यांना आवडलंय. ते अगदी हरखून गेलेले आहेत. त्यांना ना तुझी सहानुभूती वाटायला लागलेली आहे. त्यांच्यापैकी एक तर ना तुला आपल्या कुशीत घेऊन थोपटायला तयार आहे. चल चल. मी येणार नाही, एकदा ठरवलं म्हणजे ठरव. अच्छा, म्हणजे मी एकटा जाऊ त्या दोघींकडे. हो जा. नाही रे, नाही जमणार मला, केवढी हेवी ड्युटी पडेल. हे बघ, मग नंतर आठवडाभर सिकलीव घेऊन आराम करत बसावं लागेल मला. मी भावनिक दृष्ट्या माझ्या बायको मुलांबरोबर बांधला गेलेलो आहे, मी येणार नाही. अरे पण आज रात्री पुरते ते बंद तोडून टाक ना, आज रात्री पुरते. चल चल. मी येणार. शाबास. नाही. ठीक आहे ठीक आहे, मग मी एकटा जाईन तिकडे. अरे मी त्यांना दाखवून देईन, मी सुद्धा त्या दोघींना पुरून उरतो. ते जातो मी. तू नक्की येणार नाहीयेस श्याम? नाही म्हणजे नाही, ठरलं म्हणजे ठरलं. अच्छा, म्हणजे तू स्वतःमध्ये काहीही बदल घडून घ्यायला तयार नाहीयेस. म्हणजे तुला असंच रडायचंय, मी माझी मुलं माझी बायको आयुष्यभर हेच म्हणत रडायचंय का तुला? भास्कर, भास्कर जे भोग असतात ना ते भोगायचे असतात. ते भोगच भोगायला चाललोय मी. बाय. भास्कर, भास्कर, भास्कर. सरळ शब्दात सांगायचं ना श्याम, तर तुझा स्वयंपाक, तुझी टापटीप, तुझं रडणं, या सगळ्या गोष्टींचा मला उबग आलाय उबग. अरे रात्रभर झोपेत सुद्धा तू बडबडत असतोस रे, पहाटे 4 कोंबड्याला उठतोस. आणि मी घरी नसलो ना तर बिछाण्यावर चिठ्ठी लिहून ठेवतोस. कांदे बटाटे संपलेत श्याम. हा, आता हे श्याम हा म्हणजे श्याम म्हात्रे हे कळायला मला 3 लागले. आणि काल रात्री तर कहरच केलास तू. अच्छा, म्हणजे कोलंबी मलई करी करपली म्हणून तू मलाच दोष देतोयस. कोलंबिया विसर, मी त्या कालच्या 2 चिंबोऱ्यांबद्दल बोलतोय. रात्रभर त्यांच्या घरी जाऊन ना मी नुसता चहा पित होतो चहा, आणि तुझी कर्म कहाणी त्यांना सांगत होतो. कमाल आहे, म्हणजे माल आणायचे मी आणि ढाल जिंकायचीस तू. काका, ती फिरती ढाल आहे असं तूच म्हणाला होतास ना. पण फिरली का ती आपल्यामध्ये? मग तो माझा दोष नव्हे. हा, त्या बाबतीत तू मला दोष देऊ शकत नाहीस. मी तुला आधीच सांगितलं होतं की हे असले धंदे मला जमत नाहीत म्हणून. बाजूला हो, बाजूला हो, बाजूला हो. राग आला ना, राग आला ना की माणसानं माणसाशी माणसासारखं वागायचं असतं. भास्कर काय हे बघ, तू आजपर्यंत माझ्याकरता खूप काही केलेलं आहेस. मला जेव्हा राहण्यासाठी घर नव्हतं तेव्हा तू मला तुझं घर उपलब्ध करून दिलंस. मला जगण्यासाठी कारण दिलंस. तुझे माझ्यावर अनंत शेकडो करोडो अगणित उपकारच आहेत. भावना पोचल्या. आता 1 थांब. ठीक आहे, तू कुठे निघालास? मी कुठेही चाललेलो नाहीये. मग श्याम, तू घराबाहेर चाललायस. राधर, मी तुला आता घरातून बाहेर काढतोय. चला निघा. काय, तू काय बोलतोयस? योग्य तेच बोलतोय. हे बघ, त्या दिवशी मी तुला मागणी घातली होती की नाही, आज मी तुला डिवोर्स देतोय. चल निघा आता इकडनं. चला. म्हणजे मी खराखुरा जाऊ ऍक्च्युली? कधी जाणार आहेस ते सांग, म्हणजे मी पेढे मागवून ठेवतो. अरे बापरे, तुला तर चित्रापेक्षा जास्त काही झाली की रे. नाही, चित्राने तुला घराबाहेर काढताना जेवढा वेळ दिला होता ना तेवढा वेळ तू घेऊ शकतोस. हा,
म्हणजे निराळ्या शब्दात सांगायचं तर तू मला सरळ सरळ घराबाहेर हकलतोयस. सॉरी, त्याच शब्दात सांगतो, मी तुला सरळ सरळ घराबाहेर काढतोय. चला निघा. ठीक आहे, पण ह्यात तुझी मर्जी आहे, यात माझ्या मर्जीचा किंवा माझ्या संमतीचा सहभाग नाही हे लक्षात ठेव. माझी मर्जी आहे म्हणजे? म्हणजे तू मला हकलतोयस ते पूर्णतः तुझ्या मर्जीनी, माझ्या मर्जीनी नाही. यास माझी संमती नाही, तुझी संमती आहे. म्हणजे मी गेल्यानंतर माझं जे काय होईल त्याचे परिणाम तुला भोगायला लागतील, ती सर्व जबाबदारी तुझ्या डोक्यावरून पडेल. नाही नाही, एक मिनिट, सभ्य माणसासारखं तुला घर सोडून जाता येत नाही. ती जबाबदारी माझ्या डोक्यावर असेल म्हणजे काय? नाही नाही, हे शब्द मागे घेतल्याशिवाय तुला घराबाहेर जाता येणार नाही. बस. म्हणजे? म्हणजे काय? म्हणजे ती जबाबदारी तुझ्या डोक्यावर असेल, हे शब्द आधी मागे घे, मग जा. बाजूला हो मला जाऊ देत. नाही, बाजूला हो मला जाऊ देत. अच्छा, म्हणजे अशा प्रकारे तू चित्राचं घर सोडलं होतंस. मग बरोबर आहे रे, तिने घराला नवीन रंग काढला. मी सुद्धा आता तुझी बेडरूम रंगवणार आहे, काळा रंग देणार आहे तुझ्या बेडरूमला. मला जाऊ देत. कुठे जाणार आहेस तू? कुठे? मला माहिती आहे भास्कर, हा प्रश्न तू केवळ एक एक औपचारिकता म्हणून विचारतोयस. त्यात कुठेही भावनेचा लवलेशी नाही. मला माहिती आहे, मला जाऊ दे. अरे ए, अरे श्याम थांब. अरे श्याम, श्याम, अरे तू जिंकलास, मी हरलो. अरे बाबा श्याम थांब ना बाबा, कम बॅक श्याम, श्याम कम बॅक. गेला गेला. अरे मी असं म्हटलं म्हणून काय लगेच श्यामने घर सोडायचं असतं का काय? अरे त्याला घराबाहेर काढल्यानंतर त्याला घरात आसरा दिला होता मी, ते काय त्याने असं घर सोडण्यासाठी? पण नाही ऐकलं माझं. गेला श्याम. ठीक आहे, आता हे उर्वरित आयुष्य पुन्हा आपल्याला एकाकी जीवन जगत जगायचंय भास्कर. पण जाता जाता त्याने तुला शाप दिलाय, कसली तरी जबाबदारी तुझ्या डोक्यावर आहे. याचा अर्थ काय ते माहीत नाही, पण काहीतरी डोक्यावर एवढं नक्की. अरे बापरे, आला वाटत श्याम परत आलेला असणार. शाब्बास, म्हणजे त्याला ठार मारण्याची संधी मला पुन्हा एकदा मिळालेली दिसते. ये श्याम ये. अरे त्या श्यामरावला काय झालं? माझ्या जवळूनच गेला चेहऱ्यावर हुतात्म्याचं तेज घेऊन. हो, ते काय विचारलंय, म्हटलं बाबा रे खय चाललंस? तर म्हणालो भास्कर का ठाऊक काय 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 झंटा काय रे तुझी? मसनात जाऊ दे ना त्याला, आपल्याला काय करायचंय? चल आपण पत्ते खेळायला बसूया. अरे त्याच्या आधी काहीतरी हादळलं पाहिजे, नुसती भूक लागलीय. अरे पण काय झाला काय तुमचा? काही नाही हो, तो घर सोडून गेलाय त्याचं त्याला माहिती. श्याम खेळू येतो की नाही? मला आज चर्चा करायची नाहीये, आणि मला त्याचं नावही पुन्हा कानावर पडलेलं चालणार नाही. अरे पण कोणाचा? श्यामचा. सांगितलं ना मला त्याचं नाव नकोय. अरे पण मेला कोणाचा? श्यामचा. अरे घेशील पुन्हा नाव, घेशील. असं काय करत? घेशील. त्या मारी त्या बायकोच्या. साहेबा घरात सगळीकडे वरण सांडून ठेवलंय. वरण नाही, धनसा काय ते? पण वर्ण वर्ण तर वरणच वाटलं, त्यामुळे वातावरण बिघडलं एवढं नक्की. अरे पण तुमच्या दोघांचा झाला काय? आयो त्या श्यामचं काय झालं रे? सांगतो, म्हणजे मी अव्यवस्थित असेन पण व्यवस्थित सांगतो. आम्ही घटस्फोट घेतलाय. काय? आम्ही आता वेगळं वेगळं राहायचं ठरवलेलं आहे. म्हणजे मीच त्याला लाथ मारून घराबाहेर काढलंय. इट वॉज अ डिसिजन, कळलं ना? म्हणजे आता मला माहिती आहे की माझ्या डोक्यावर ती आहे. तुझ्या डोक्यावर आहे ती? म्हणजे कोण? मला माहित नाही, श्यामने तिथे ठेवले. श्यामला विचारा काय ते. ते काय बी असो, पण मी तुला सांगतो भास्कर. काय? आपण याला पाहिलं का? या प्रोग्राम मध्ये ना श्यामचा एक फोटो पाठवायला लागणार. त्यापेक्षा आपण यांना का पाहिलं मध्ये श्यामचा फोटो द्या. तुम्हाला वाटत असेल मी हे का केलं? का विचारा का? का, 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 का? हे सगळं मी स्वार्थी आहे, निर्दयी आहे म्हणून नाही केलं, तर मी हे सगळं तुमच्यासाठी केलंय, आपल्या सगळ्यासाठी केलंय हे. पण भास्कर, तू जे काय बडबडतोस ते तुझं तुला तरी कळतंय? सांगतो, सगळं मला कळतंय. मित्रांनो, आतापर्यंत आपण श्यामचा स्वयंपाक, त्याची टापटीप, नीट नेटकेपणा याखाली दबून गेलो होतो. बरोबर, ही जस्ट सुरुवात होती, जस्ट बिगिनिंग. तुम्हाला माहितीये पुढच्या शनिवारी त्याचा काय बेत होता? काय? चायनीज करायचा बेत होता त्याचा. म्हणजे चिकन चाव चाव काय, मंचुरियन चिकन काय, फ्राईड राईस काय, आणि क्रॅब सूप काय. मला सांगा, चायनीज लोक तरी पत्ते खेळताना इतकं चायनीज खातात का? मी कधी चीनला गेलो नाही, फारच तर चीन पोकळी. आणि मी तर होत्या बेळगाव पर्यंतच. हे बाबा भास्कर, बाकी काय बी असू दे, पण स्टील तो आपला मित्र आहे. स्टील तो रस्त्यावर आलेला असल म्हणून स्टील मला त्याची काळजी वाटते. नाही हांडे, तू त्याची काळजी करत असशील,
पण मला त्याची बिलकुल काळजी वाटत नाही. माझा संबंध काय तो जाऊ दे पत्ते खेळा. पण मी काय म्हणतो जी मर्या येते ना स्वतःला चापकाने फोडून काढेल तसं अगदी श्यामचं आहे. हा स्वतःवर आसूड मारून घेतो आणि मग मनाचं रक्त गळत. मला तर त्याची बिलकुल काळजी वाटत नाहीये. माझा त्याचा काय संबंध आहे आता. अरे तू आता घरी जाणार नाही फुटपाथवर रस्त्यावर बसून रडत बसेल. अरे एखाद्याला साधी सहानुभूती असती जरा माणुसकी असती ना तर उर्मिलाकडे गेला असता तो. अरे मेल्या उर्मिला तुझी बायको त्याची बायको चित्रा. तुम्ही स्वतःला काय जास्त शाणे समजता काय. आता मी काय बोललो. नाही नाही पण मी बोलतोय आज पत्ते बंद. आय डोंट वॉन्ट टू प्ले. अयो कोण खेळतो अजून स्टार्ट पण नाही झालं बघा. स्टार्ट झालं कसं नाही बघा ह्याचा विचार करण्यापेक्षा श्याम कुठे मेलाय त्याचा विचार करा. इलो इलो श्यामच आला असणार भेट घेतो रे मी श्यामच. पण त्याला त्याला आतमध्ये घ्यायचं नाही. कोणीही दरवाजा उघडायचा नाही. पण का राहू दे त्याला रस्त्यावर राहू दे. असं हे बघ लहान पोरासारखं वागू नकस त्याला पहिला हात घे. नाही घेणार. अरे तो गेल्यामुळे आपण सगळे काळजीत आहोत ह्याच समाधान मी नाही त्याला मिळू देणार. राहू दे त्याला बसा इकडे आणि पत्ते खेळा. या पत्ते खेळा. अरे पण बाप वाटा पत्ते. रे दरवाजा उघडू. उघड तिच्या आयला उघड. अरे भास्कर कोणतरी बायल माणूस आहे. मायला साड्या गाड्यांच्या खोलीत बायल माणूस कशाला. एक मिनिट मी सांगतो. अरे ही तर माझी मैत्रीण आहे उषा. उषा नाही आशा. भास्कर राव मला जरा तुमचा वेळ हवाय. जरा कशाला माझा अख्खा घे ना वेळ वेळ. मी इथे आले ना ते श्यामरावांच्या वस्तू न्यायला. श्यामराव त्याची वस्तू इकडे ठेवून गेला. आय मीन आमचा श्याम तुमच्याकडे आलाय. तुमचा नाही आमचा श्याम सज्जन आणि गोड माणूस. सध्या तो आमच्या फ्लॅटवर आहे आणि आपलं काळीज उघड करतोय. शिरा पडली यांच्या फ्लॅटवर जाऊन उघडला काय तर काळीज. बघितलं ना मित्रांनो इतिहासाच्या काळजीनं आपलं काळीज बंद पडायची वेळ आली आणि हा तिकडे जाऊन उघडा उघडी करतोय. आशा ताई यांना सांग ना आपल्या बरोबर राहायला ते तयारच नाही. मायला दोन दोन पोरी बरोबर राहायला तयार नाही कामाला आहे. अरे मी तर 6 महिने सिकलीव घेऊन राहिलो असतो. वासू मला सवय नाही मुलींबरोबर राहायची. त्यापेक्षा मी एखाद्या हॉटेलला जाऊन राहीन कळलं का. म्हणून आमची जागा केवढी मोठी आहे ते आम्हाला कसं कळणार. आमच्याकडे सोफा कम बेड सुद्धा आहे. हो पाहिलंच पाहिजे एक दिवशी झोपायला. आमच्याकडे एअर कंडिशनर सुद्धा आहे भाड्याने आणलंय. एवढं सगळं असताना श्यामराव तुम्ही रस्त्यावर भटकणार कुत्र्यासारखे. सॉरी मला असं म्हणायचं नव्हतं. आम्ही दोघी दोघी असताना तुम्हाला काय कमी आहे. अय श्याम तू नाही जात तर मीच जातो. बायको घालीत कंबरड्यात लात. अहो मी तुमच्याकडे आलो तर तुम्हाला अडचण नाही का होणार. ती अडचण दूर करून टाक शमिया. तुमची दुसरी व्यवस्था होईपर्यंत तरी आमच्याकडे राहा ना गडे. प्लीज हो म्हणा ना गडे. म्हणा ना हो थोड्या दिवसांसाठी तरी आमच्या आनंदासाठी तरी. थोडे दिवस चालेल. हो नाही श्यामराव लगेच सामानाची बांधाबांध करा आणि आमच्या बरोबर निघा. आता आलो. अहो आणि जेवायला द्या. मी जेवण तयार करून ठेवते. धनसक करू का. त्यापेक्षा आंबट वरण करा. धनसक करी का. सॉरी हा मंडळी तुमच्या खेळात व्यत्यय आणल्याबद्दल. नाही असं दे असं दे. आम्ही येतो. हा बाय टाटा. मायला दोन्ही पोरी मजबूत होत्या ना. श्याम नशीबवान आहे. गोड गोड बेळगावचा कोंदा किंवा. मायला एक सांगू काय. थोरली बहीण जरा मोठीच वाटते ना. थोरली मोठ नाही तर काय चोट्ट वाटणार रे. याड बांबोला कुठला. अरे मला म्हणायचंय जरा जास्त अनुभवी वाटते. वाटणारच ट्रेंड कॅटेड आहे ना. नाही नाही पण ती धाकटी बाकी चांदणीच वाटली. हा मी जर श्यामच्या जागी असतय ना तर मीटिंग मिडबावा घेऊन गेलं असतय. आणि तोपर्यंत मी काय पंढरपूरला जाऊन टाळ आणि चिपळ्या वाजवत बसायला पाहिजे होतं की काय. अरे कल्पना करा माझ्या डोक्यात पण काय रोमॅन्टिक कल्पना होत्या. त्या दोघी मी एकटा घरात बाकी कोणी नाही मध्ये एक सोफा कम बेड. आ रात्रभर नुसतं चहा पीत बसलो तो रे गे. अरे 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 मूत प्यायल्यासारखं वाटलं असेल ना. योग्य तेच बोललात. पण हे सगळं त्या श्याममुळे झालं.
त्याला मी म्हटलं अरे बाबा चल माझ्या बरोबर, तुझाही टाइमपास होईल, मलाही थोडा विरंगुळा मिळेल. पण नाही, ऐकायलाच तयार नाही. त्याच वेळी नेमकी त्याला त्याची बायको आठवली, त्याची मुलं आठवली. मला म्हणाला ह्यामध्ये पाप आहे. म्हटलं अरे पाप मी करतो, तू पापा घे. तर कोणाच्या बापाला ऐकायला तयार नाही तो. अयो बास कर, तू नाही जात तर मी जातो की रे पापा घ्यायला. बायरेक सांगू रे गे, तू माझ्या बायकोला सांगशील ना तर कानपटीत मारेन ना मी तुझ्या. तुमचा आरोप मारू दे. मला एक सांग भास्कर, त्या दोघींची तुझी ओळख कशी झाली आणि नेमक्या त्या दोघी तुला कुठं भेटल्या? अरे ओळख कशाला व्हायला पाहिजे, काय घटस्फोटीत माणसाला एवढं जागरूक नक्कीच राहावं लागतं. आणि त्यात काय, आमच्या ऑफिस मधला एक माणूस आहे ना, तो त्यांच्या घरी जाऊन पोहून आला होता. त्यांच्या घरी तलाव आहे. अहो रेगे, पोहून आला होता म्हणजे? हा आला आला आला, लक्षात दिला लक्षात दिला, जेवून आला होता, आंघोळ करून आला होता. अहो रेगे, इला इला इला, लक्षात दिला. हे करून आला होता, त्याने मला क्लू दिला आणि मी तयारच होतो. पण ह्या श्यामने सगळ्या प्लॅनचा बट्ट्या बोळ केला. अरे पण आता तर तो त्यांच्या घरी राहायला जायला निघालाय. मग जाऊ दे ना, तिकडनं पण त्याला बाहेर काढतील बघ, त्याचा स्वभावच आहे तसा. अरे मग इथली टापटीप कोण ठेवणार? चांगले चांगले रुचकर पदार्थ कोण बनवणार? आम्हाला जे आवडतं ते कायला कोण घालणार? श्याम नाही तर राम नाही? राम करे आला, राम आला, दोन दोन सीतांचा राम, सीताराम. सीताराम नाही आपला श्याम. तू खरोखरच त्या मुलींकडे राहायला निघालायस? थोडे दिवस तरी नक्की, म्हणजे माझी दुसऱ्या ठिकाणची राहायची सोय होईपर्यंत तरी नक्की. मग पुढे जिकडे नशिबात लिहिलं असेल तिकडे. तोपर्यंत गुड बाय. आणि बाय द वे मित्रांनो, आता सिगरेटची थोटकं वगैरे घरभर टाका, हा उकिरडा करा या घराचा, म्हणजे या माणसाला शोभलं पाहिजे हे घर. श्याम तू जातोयस तर जा, पण जाण्यापूर्वी माझे आभार मानायला विसरू नकोस. तुझे आभार कसले रे आणि कशाबद्दल? तुझ्या आयुष्यात दोन महत्वपूर्ण गोष्टी केल्याबद्दल. पहिली गोष्ट म्हणजे त्या घरातनं तुला काढल्यानंतर या घरात आसरा दिल्याबद्दल, आणि पुन्हा ह्या घरातून लाथ मारून तुला बाहेर काढल्याबद्दल. खरंय तुझं भास्कर, त्याबद्दल मी तुझे जेवढे आभार मानायला हवे ना तेवढे कमीच आहेत. नाही, आयुष्यात दोनदा लाथा खाण्यासारखा अनुभव नाही तुझा. जो अनुभव तुझ्यामुळे मला मिळाला कळलं, आणि जो मला खूप काही देऊन गेला, खूप काही देऊन गेला, म्हणजे म्हणतात ना पुढच्याला ठेच मागचा शहाणा. काय आयुष्य माझं कितीही ओक ओक राहिलं असलं तरी मला तुझ्या यामुळे खूप समृद्ध झालं माझं आयुष्य. खूप काही मोठमोठे विचार देऊन गेले मला, आणि तू हा जो प्रचंड मोठा ज्ञानग्रंथ वगैरे बहाल केलास ना मला, त्याबद्दल मी खरंच शतशः ऋणी आहे तुझा. तुझे आभार मानावेत ना तेवढे कमीच आहेत. आणि वाटलं तर त्याबद्दल मी तुला दिलेला शाप सुद्धा मागे घेतो. हा कोणता शाप? तू माहितीये त्याला? तोच माझ्या डोक्यावर काहीतरी ठेवलंय तो शाप. तेच उतरवलं मी आता, असं समज. थँक्यू. And God bless you. Shake hands तरी करशील की नाही? एक मिनिट एक मिनिट, आशा उषांचा फोन असणार तो. काय मला खूप वेळ झाला नाही, ते वैतागले असतील, वाट बघत असतील बिचाऱ्या. सांगा मी निघतोय. हा सांगा सांगा. हॅलो, हा तुझ्या बायकोचा फोन आहे. अरे वा, श्यामचं शुक्र आज भलतच पॉवरफुल दिसत. अयो रे गे, ते शुक्र म्हणजे काय असतं? वा तू का नाही कळायचा रे, तुझं अकाली मावळलो. अंडे एक काम कराल? काय? तिला सांगा म्हणून मी आता जरा गडबडीत आहे, आत्ता वेळ नाही म्हणून माझ्याकडे बोलायला. पुढच्या आठवड्यात तिला फोन करतो, सांगा. मला सुद्धा खूप काही बोलायचं आहे तिच्याशी, आणि माझ्या वागण्यातला हा बदल जर तिच्या लक्षात आला ना तर तो माझा दोष नाहीये म्हणावं. काय आहे, 3 आठवड्यांपूर्वी घरातून लाथ मारून हाकलून दिलेला श्याम आणि आत्ताचा श्याम, याच्यात जमीन आसमानाचा फरक आढळणारच तिला म्हणावा. सांगन सांगन, चित्र भेटली ना की नक्की सांगन. हा फोन भास्करच्या बायकोचा आहे. अच्छा, माझ्या बायकोचा आहे. होय. हॅलो, हा उर्मिला बोल. नाही मला माहितीये तू कशासाठी फोन केलायस. मी पाठवलेले सगळे चेक्स मिळाले ना तुला? यावेळी वेळच्या वेळी पोटगी देऊ शकलो मी तुला. नाही, मी रेस खेळत नाही, मला लॉटरी लागलेली नाही, आणि दरोडा घालण्याइतका वाईटही नाहीये मी.
या महिन्यात मी बचत करू शकलो. हो, घरीच जेवायचो त्यामुळे हॉटेलचा खर्च वाचायचा. हो हो, घर अगदी व्यवस्थित आहे, टापटीप, नीट नेटक. तुला आनंद होईल ते पाहून. आय एम सॉरी, तुला ऐकून आनंद होईल कारण हे पाहायला तू. एनिवेज, संजू बाबा कसा आहे? त्याला टायगर मासा मिळाला ना? आहे ना तू अजून जिवंत? माझ्या वतीने मुलांचा पापा घे, म्हणा पापाने दिलाय हा पापा. बरं आहे भास्करराव, मी निघतो. श्याम, एक मिनिट. नाही जा तू, पण पुढच्या शनिवारी पत्ते खेळायला येणार आहेस ना तू? म्हणजे आपल्यामध्ये कितीही वाद असले श्याम, तरी ते पत्त्यांच्या डावामध्ये येता कामा नयेत. बोल, येशील ना श्याम? पुढच्या शनिवारी पत्ते खेळायला येशील ना नक्की? भास्करराव, मॅरेजेस मे कम अँड गो बट द गेम मस्ट गो ऑन. दोन जीव एकमेकांना भेटतात, लग्न करतात आणि एकमेकांपासून दूरही होतात. नियती त्यांच्याशी हा खेळ खेळत असते, मग आपण आपला खेळ का म्हणून थांबवायचा? आपण आपला खेळ कंटिन्यू केलाच पाहिजे. आणि माझ्या चित्राला नियतीने माझ्यापासून हिरावून घेतलं असलंच पाहिजे. आणि माझ्या उर्मिलाला तिला सुद्धा नियतीनेच हिरावून घेतलेलं असलं पाहिजे. कम ऑन फ्रेंड्स, अरे असे सिरियस काय झालाय? श्याम काय म्हणालाय? गेम मस्ट गो ऑन. चला चला चला, डाव टाकूया. चला चला डाव टाकूया. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळी सिगरेटची थोटकं घराच्या फक्त ॲश्ट्रे मध्ये टाकायचे आहेत, माझं घर आहे हे घर आहे, कळलं ना? उकिरडा किंवा कचरा पेटी नाहीये. खेळा.